विद्यार्थी सहायक मंडळ केंद्र क्रमांक 62333 या केंद्र सर्वांचे स्वागत करते. आतापर्यंत आपण जे लेक्चर घेतले त्याच्यामध्ये आपण पूर्ण पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण फक्त रिव्हिजन म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये आपण काय अभ्यासले याचा एकदा परत पुनर्गठन करणार आहोत किंवा पुन्हा एकदा बघणार आहोत. तर आपण एसओसी 222 म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ आणि एसओसी 223 म्हणजे भारतीय समाज या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. एसओसी 222 आणि 224 या अभ्यासांतर्गत एसओसी 222 सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ ह्याच्यामध्ये एकूण 3 पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. त्या 3 पुस्तकांमध्ये आपल्याला भाग 1 आणि भाग 2 अशा घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर त्यातलं पहिलं पुस्तक आहे सामाजिक परिवर्तन प्रक्रिया आणि घटक. त्यातला पहिला घटक आहे औद्योगिकरण. जेव्हा समाजातील अधिकतम लोक आपल्या जीवनतीर्थासाठी शेतीऐवजी कारखाने व उद्योगांवर अवलंबून राहतात तेव्हा त्या समाजाचे औद्योगिकरण झाले असे मानण्यात येते. हे औद्योगिकरण होण्यासाठी काही विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते. समाजात कच्चा माल व भांडवल उपलब्ध असावे लागते. पैशावर आधारित बाजारपेठा उपलब्ध असावी लागतात. तसेच समाजाची नव्या कल्पना व संकल्पनांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी असावी लागते. औद्योगिक कामगारांचा अधिकतम वेळ यंत्राच्या सान्निध्यात जातो. यंत्र हेच त्या कामगारांच्या कामाचे वेळापत्रक ठरवते. त्यामुळे कामगारातील संबंध हे कोरडे व व्यावहारिक होतात. तसेच उत्पादन करण्यासाठी एका विशिष्ट उत्पादन व्यवस्थेची निर्मिती होते. ही व्यवस्था विशिष्ट स्थान व त्याच्याशी निगडीत दर्जा व भूमिका यावर आधारित असते. या नियमबद्ध रचनेसाठी माणसाची निवड त्याच्या अंगीभूत गुणांवर आधारित असते. त्याचे जन्मामुळे असलेले सामाजिक स्थान या व्यवस्थेत गौण असते. तसेच लोकसंख्या घटकावरही औद्योगिकरणाचा परिणाम होतो. औद्योगिकरणाचे प्राथमिक परिणाम जुन्या समाज रचनेत बदल घडवून आणतात व नवीन समाज रचना निर्माण करतात. कुटुंब नातेसंबंध गावकी या संबंधात बदल घडतात. तसेच उच्च शिक्षण संस्था करमणुकीची आधुनिक साधने प्रसार माध्यमांची वाढ नवीन वैचारिक मंच आणि मंडळी यांसारख्या नवीन रचना निर्माण होतात. औद्योगिकरणाच्या पुढे काय या प्रश्नाचा अजूनही समाधानकारक उत्तर आपल्याकडे नाही. घटक दुसरा आहे शहरीकरण. शहरीकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ग्रामीण भागाकडून शहराकडे गतिशील असते. शहर म्हणजे काय हे आपण ठराविक मोजमापावरून व काही गुणांवरून कळते. याचे निकष प्रमुख निकष असते. किमान लोकसंख्या 5000 आहे. बिगर शेती व्यवसाय 75% पुरुष आहेत आणि लोकसंख्या घनता दर चौरस किलोमीटरला 400 आहे असे ठिकाण म्हणजे शहर होय. शहरे ही दोन प्रकारची असतात. वैधानिक शहरे व जनगणना शहरे किंवा नगरपालिका नसलेली शहरे. भारतात एकूण 4689 शहरे आहेत. त्यातील 2996 वैधानिक तर 1693 ही जनगणना किंवा नगरपालिका नसलेली शहरे आहेत. महाराष्ट्रात अशी 336 शहरे असून त्यात 246 वैधानिक तर 90 ही जनगणना किंवा नगरपालिका नसलेली शहरे. शहर वर्गीकरणातील तिसरा प्रकार म्हणजे शहरी समूह. 1991 जनगणना अहवालाप्रमाणे भारतात 381 तर महाराष्ट्रात 18 शहर समूह आहेत. शहरीकरणाची वाढ 1901 साली 10.84% वरून 1991 मध्ये ती 25.72% झालेली आढळते. नागरीकरण म्हणजे सामाजिक संरचना लोकसंख्या भौतिक व्याप विस्तार आणि सामाजिक संघटनांच्या विकासाची प्रक्रिया होय. नागरीकरणात स्थल आणि समाज या दोन गोष्टींचा विकास अभिप्रेत असतो. स्थलाचा विकास हा स्थलांतर व नैसर्गिक वाढ यामुळे होतो. यातूनच शहरी समूह तसेच महानगरे तयार होत असतात. भारतात एकूण 300 महानगरे आहेत. महानगराची लोकसंख्या 1 लाख पेक्षा अधिक असते. भारतात 1970 ते 1975 साली शहरीकरणाचा वार्षिक दर 3.8 आढळला असून त्यात 45% वाढ ही स्थलांतरामुळे तर 55% वाढ ही नैसर्गिक वाढी शकते. शहरीकरणाचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळते. महाराष्ट्रात 38.60% लोक शहरात राहतात तर सर्वात कमी प्रमाण हिमाचल प्रदेशात 8.60% आढळते. लोकसंख्येनुसार शहरे ही 6 विभागात मांडली जातात. सर्वात लहान शहर हे 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेले तर सर्वात मोठे शहर हे 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचे असते. जगातील सर्व शहरांमध्ये लोकसंख्येनुसार मुंबईचा 6वा व कलकत्त्याचा 10वा नंबर लागतो. जगात सर्वात मोठे शहर हे मेक्सिको आहे. शहरीकरणाच्या सामाजिक प्रक्रियेत आपणास 3 महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. व्यावसायिक भेद आणि दर्जा, विजातीयता आणि स्थलांतरितांचा भेद, तसेच जीवनशैली किंवा कौटुंबिक भेद. शहरीकरणाची दोन प्रमुख कारणे आहेत, नैसर्गिक वाढ आणि अंतर्गत स्थलांतर. अंतर्गत स्थलांतरामध्ये अपसरण किंवा ढकल तसेच आकर्षण किंवा ओढ सिद्धांत महत्वाचे ठरतात. शहरीकरणाची इतर 3 कारणे प्रमुख पुढील प्रमाणे आहेत. औद्योगिकरण, दळणवळण साधनांची वाढ, शिक्षण व मनोरंजन सुविधा. शहरी जीवनाच्या प्रमुख 3 समस्या आहेत. त्या म्हणजे गलिच्छ वस्ती किंवा झोपडपट्टी समस्या, बेकारी व अपूर्ण रोजगार आणि भिक्षावृत्ती. या व्यतिरिक्त गुन्हेगारी, निरक्षरता,
वाहन व्यवस्थेची गुंतागुंत इत्यादी अनेक समस्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत आल्या. शहरीकरणामुळे नागरी जीवन धाटणी तयार होते. शहरी मध्यमवर्ग व झोपडपट्ट्यातील माणसांची वेगवेगळी उपसंस्कृती आकार घेते. भोगवाद किंवा चंगळवादाकडे झुकणारा शहरी मध्यमवर्ग तयार होतो. तसेच बकाल वस्त्यांमध्ये विपत्त गमनात्मक वर्तनातून विपरीत नैतिकतेची एक नवीन उपसंस्कृती तयार होऊ लागते. सांस्कृतिक परिवर्तनाचा अभ्यास करताना समाजशास्त्राला शहरीकरणाच्या या बदलत्या भौतिक व सांस्कृतिक संरचनेचा विश्लेषण करून त्यांच्या कारणांचा शोध घ्यावा लागतो. घटक तिसरा आहे आधुनिकीकरण. आधुनिकीकरण ही एक समाजातील बदलांची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वैचारिक पातळीवर तसेच सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करते. आर्थिक पातळीवर जो समाज औद्योगिकरणाकडे वाटचाल करीत असतो असा प्रत्येक समाज वैचारिक व सामाजिक सांस्कृतिक पातळीवर आधुनिकतेकडे वाटचाल करीत असतो. नव्याने आधुनिक झालेल्या समाजामध्ये सामान्यतः विषमतेऐवजी समतेचे मूल्य प्रभावी ठरत असते. हे सर्व समाज व्यक्तिवादी सामाजिक समानता व भौतिकवादाकडे वाटचाल करताना दिसते. पण याचबरोबर नव्याने आधुनिक झालेल्या समाजाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य कायम राहते. त्यामुळे सामाजिक विचारवंतांमध्ये आधुनिकीकरणाच्या मूलभूत संकल्पना व प्रक्रियेबद्दल एकमत होणे कठीण असते. पार्सने पारंपरिक व आधुनिक समाजातील भेद स्पष्ट केलेले आहेत. या विविध सामाजिक विचार प्रणालींवर सखोल विचार करून समाजशास्त्रांनी दोन सिद्धांत मांडले आहेत. ते म्हणजे संरचनावादी आणि उत्क्रांतीवादी सिद्धांत. आता आपण भाग दोन मधला घटक पहिला बघूया, सामाजिक परिवर्तनाचे घटक. सामाजिक परिवर्तन सार्वत्रिक स्वरूपाची घटना आहे. गतिमान समाजात ते वेगाने घडते तर एरवी ते सावकाश घडते. सामाजिक परिवर्तनाचे भिन्न कारक घटक असतात. सामाजिक परिवर्तनाचा स्वीकार किंवा धिक्कार सामाजिक मूल्यांच्या संदर्भात होतो. सामाजिक परिवर्तन विशिष्ट पूर्व निर्धारित निर्देशित आकृतीबंधात घडते. सामाजिक परिवर्तनाला होणाऱ्या विरोधांची कारणे पुढील प्रमाणे आहेत. काही कारणांनी वैज्ञानिक शोध किंवा सामाजिक बदलात त्रुटी राहिल्या तर विरोध होतो. अज्ञानजन्य कारकांनी विरोध होतो. स्थितीप्रिय सवयीमुळे परिवर्तन नकोसे वाटते. गुंतलेले हितसंबंध किंवा नवतेबद्दल नावड सामाजिक परिवर्तनाच्या मार्गातील धुंडे म्हणतात. घटक दुसरा आहे समाज व्यवस्थेची वैशिष्ट्ये. या घटकात जगातल्या वेगवेगळ्या समाज व्यवस्थेच्या संदर्भात आपण परिवर्तनाशी संबंधित अशा संकल्पना स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय आदी बाबी स्पष्ट केल्या. वेगवेगळ्या समाजांनी आपला विकास वेगवेगळ्या मार्गांनी करण्याचा प्रयत्न कसा केला ते पाहिले. काही प्रकारच्या समाज व्यवस्थांनी अमेरिका वैयक्तिक स्वातंत्र्यांना महत्व देऊन विकास साधला. काही समाज व्यवस्थांनी हुकुमशाही मार्गाने नियोजन करून मार्क्स प्रणीत क्रांती करून रशिया चीन इत्यादी विकासाचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला. इराण सारख्या काही समाज व्यवस्थांनी धर्माला प्राधान्य दिले व समाजामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जोडण्यास प्रयत्न केले. घटक तिसरा आहे भारतातील सामाजिक परिवर्तन. या घटकात आपण ब्रिटिश येण्यापूर्वीच्या परिस्थितीचा विचार केला. विशेषतः भारताची अर्थव्यवस्था ही स्थिर स्वरूपाची होती. कृषी क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होता. वाढता व्यापार आणि समृद्धी हस्तकला उद्योग ही भारताच्या अर्थव्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये होती. ब्रिटिश कालखंडामध्ये शिक्षणामुळे नवीन कायद्यामुळे नवीन व्यवसाय निर्माण झाल्यामुळे आणि नोकरशाहीमुळे सामाजिक जीवनात कसे व कोणते परिवर्तन घडून आले त्याचा अभ्यास केला. या सर्व कारणांनी व्यावसायिक गतिमत्व निर्माण झाले. भारतीयांचा संपूर्ण जीवनक्रम बदलला. वैज्ञानिक दृष्टी निर्माण झाली. धार्मिक व सामाजिक सुधारणा घडून आल्या. थोडक्यात या देशाच्या संपूर्ण समाज जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. भारताने स्वतंत्रोत्तर कालखंडात आपण आर्थिक विकास करण्याकरिता नियोजनाची कास धरली व सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे भारतीय समाजात सर्वच क्षेत्रात खेड्यापासून ते शहरापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये कुटुंब संस्था विवाह संस्था धर्मसंस्था राजकीय संस्थातही परिवर्तन घडून आले. अनुसूचित जाती जमातींच्या समस्या व त्या निराकरण करण्याचे उपाय यांचाही आपण अभ्यास केला. शेवटी भारताला तिसरे जग का म्हणतात यासंबंधी माहिती व अलिप्ततावादी राष्ट्र म्हणून भारताने मिळवले नेतृत्व यांचाही विचार केला. घटक पुढचा आहे घटक चौथा विकसित व विकसनशील देशातील परिवर्तन. या घटकात आपण विकसित समाज रचनेमध्ये झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास केला. समाज व्यवस्था धार्मिक व्यवस्था आर्थिक व्यवस्था व राजकीय व्यवस्था यांच्यात परिवर्तन कसे घडले ते पाहिले. धार्मिक क्षेत्रांमध्ये धर्मगुरूंचे वर्चस्व संपुष्टात आले. नवीन विचारसरणीचा अभ्यास सुरू झाला. अनियंत्रित राजशाहीपासून लोकशाही समाजवाद व साम्यवादापर्यंतचा प्रवास सुरू झाला. सर्वंकष हुकुमशाही निर्माण झालेल्या पाहिल्या. राजाची सत्ता संपुष्टात आली पाहिजे. कृषी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन वेगवेगळ्या देशात कसे झाले याची आपण
पाहणी केली. या परिवर्तनाचा कारणीभूत असणाऱ्या घटकांचा जर विचार केला तर आपल्याला ते घटक खालील प्रमाणे थोडक्यात सांगता येतात. प्रबोधन, नवीन विचारांचे आंदोलन, नवीन शोध, धार्मिक सुधारणा, औद्योगिक क्रांती, त्यातून निर्माण झालेले साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेले आमूलाग्र परिवर्तन, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्ध आणि रशियन राज्यक्रांती, व त्यामध्ये अलीकडच्या काळात होत असलेली पुनर्रचना, फेरबदल, सरंजाम शाही व्यवस्था समाप्त झाली, विविध देशात नागरीकरण व औद्योगिकरण झाले, विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास झाला, अशा रीतीने संपूर्णपणे समाज रचनेच्या सर्व क्षेत्रात परिवर्तन घडून आले. आता पुस्तक दुसरं पाहूया, सामाजिक परिवर्तन परिणाम व चळवळीचा स्थूल परिचय. त्यातला पहिला भागातला पहिला घटक आहे ब्रिटिश पूर्व भारतातील गावगाडा. जात या भारतीय शब्दाला पर्यायी शब्द लॅटिन भाषेतील कास्ट, प्रजाती किंवा जन्मावर आधारलेल्या समूहांचे परस्पर संबंध नियमित करणारी व्यवस्था. कुले, सर हर्बर्ट रिजले, डॉक्टर इरावती कर्वे, हटन, डॉक्टर घुरिये, श्री वई केतकर, ए डब्ल्यू ग्रीन, मुजुमदार इत्यादी समाजशास्त्र विचारवंतांनी जातीचे स्वरूप, स्तरीकरणाची व्यवस्था, श्रेणी व्यवस्था, जन्मावर आधारित दर्जा देणारी व्यवस्था, विवाह, व्यवसाय आणि सामाजिक जीवन नियमित करणारी व्यवस्था असे वर्णन केले. जातीच्या व्याख्या करणे अवघड आहे. जात क्लिष्ट स्वरूपाची संस्था आहे. परस्परांगत जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये सहा आहेत. ज्या जातीच्या माता पित्यांच्या पोटी मूल जन्माला येते त्याची जात मुलास मुलीस जन्मामुळे आपोआप दिली जाते. तीच मरेपर्यंत राहते. जन्मानुसार समाजाची जातीच्या गटामध्ये विभागणी होते. स्थान, अधिकार, व्यवसाय, कोणते शिक्षण घ्यायचे हे जातीवरून ठरते. जात अंतर्विवाह विवाही समूह आहे, त्यामुळे जातीबाहेरील विवाह संबंध मान्य नाहीत. उच्च जातींना विशेष अधिकार, उंची, कपडे, वस्तू, भांडी, धर्मस्थाने यांचा वापर करण्याचा अधिकार त्यांना तर इतरांना नाही. अन्न व जलपानाबाबत कठोर निर्बंध, पवित्र अपवित्र, शिवाशिव मानणे जातीनुसार. कनिष्ठ जातीच्या वर्तनासाठी न्याय पंचायती मार्फत कडक शिक्षा. जाती पंचायती मार्फत कनिष्ठ वरिष्ठांच्या वागणुकीबाबत न्याय निवाडा. प्राचीन काळापासून ते ब्रिटिश भारतात येईपर्यंत भारतीय संस्कृतीचा वारसा जाती व्यवस्थेमार्फत पिढ्यानपिढ्या चालू राहिला. विवाह, व्यवसाय आणि सामाजिक संबंध याबाबतची निश्चिती जातीने ठरवून दिल्यामुळे प्रत्येक स्त्री पुरुषाला मानसिक सुरक्षितता वाटे. व्यावसायिक शिक्षणाचे धडे कुटुंबातच मिळत, परंतु जातीमुळे वरिष्ठ जातीयांनी कनिष्ठ जातीच्या सर्वांचे वर्षानुवर्ष शोषण केले, शिकू दिले नाही, अस्पृश्य मानले, त्यांचा छळ केला. त्यामुळे लाखो लोक अडाणी, गरीब आणि भयभीत राहिले. जात ही विकासातील अडसर झाली. रूढीप्रियता वाढतच राहिली. वंचितता, सामाजिक अन्याय आणि विषमता ही जाती संस्थेचे निर्माण केलेली आजच्या समाजातील विफलतेची प्रमुख कारणे आहेत. वतन म्हणजे उपजीविकेचे साधन. वतनदारांच्या गावातील इतरांनी येणाऱ्या परस्पर संबंधांना आणि वतनदारांच्या जाळ्यात गुरफटलेल्या गावाच्या सामायिक अंतर्बाह्य व्यवहारांना गावकी किंवा गावगाडा म्हणतात. शेती आणि शेतीला पूरक असलेले घरगुती उद्योग यावर पोट भरणाऱ्यांचा समाज म्हणजे ग्रामीण समाज. गावगाड्यात म्हणजे ठराविक जमिनीच्या आतल्या भागामध्ये वास्तव्य करून राहणारे हे गावगाड्याचे सभासद होते. वेशीच्या आत गावगाडा म्हणजे एखाद्या स्वायत्त संस्थांसारखे असे. जाती व्यवस्थेमुळे श्रम विभागणी जन्मावर आधारली होती. वेगवेगळ्या जातीचे लोक ज्या वस्तू तयार करीत आणि ज्या वस्तू सेवा देऊ करत त्याचे शेतकऱ्यांनी पिकलेले धान्य याचे वितरण, वाटप आणि देवाणघेवाण विनिमय करणे कसे करावे याबद्दल जी पद्धती नेमून दिली होती तिला बलुतेदार पद्धती म्हणायचे. मोबदला घेणारा बलुता व देणारा यजमान. बलुते 12 जातींचे असत तर सर्व सदन शेतकरी यजमान. हिंदू समाजातील श्रेष्ठ व कनिष्ठ अशा सर्व जातींना बलुतेदारीने बांधून ठेवले. स्पर्धा कमी, आर्थिक संरक्षण, अडचणीच्या वेळी मदत, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण यामुळे या पद्धतीने ग्रामीण प्रजेला शांती व समाधान मिळत राहिले. बलुतेदारी पारंपरिक भारतीय समाजात अस्तित्वात आली त्यावेळी बरीच वर्ष सर्वांच्या उपयोगात पडली. उच्च जातीयांनी नेहमीच सर्वांना मदत केली असे नाही तर यजमानांनी दुबळ्या लोकांचे शोषण केले. परंपरागत व्यवसाय इच्छा नसली तरी करावा लागेल. जेव्हा नवीन व्यवसाय शिक्षण मिळण्याची सोय झाली तेव्हा बलुतेदारांनी लादलेले बंधन जाचत झाले. शेतीचे व्यापारीकरण झाले. तांत्रिक सुधारणा, मोठी बाजारपेठ, औद्योगिक प्रगती, साखर कारखाने यामुळे वस्तू विनिमयावर आधारलेली व्यवस्था निरुपयोगी झाली. व्यक्ती विकासाला मोषक नाही. सामाजिक परिवर्तनातील अडसर होय. घटक दुसरा आहे परिवर्तनाचे आर्थिक परिणाम. ब्रिटिश लोक इंग्लंड मधून व्यापाराच्या उद्देशाने आपल्या देशात 18व्या शतकात आले. भारतभूमी सुंदर आणि नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी छोट्या मोठ्या लढाया करून येथील राजाची सत्ता बळकावली. इसवी सन 1818 मध्ये शेवटच्या
पेशवाईचा अंत झाला आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली. भारत देश वसाहत झाली. सामान्य जनता लढाया आणि तंटेबक खडे यांना कंटाळली होती. त्यामुळे ब्रिटिशांची संपूर्ण देशभरात लागू केलेली एक छत्रा खालील राजवट त्यांना परमेश्वराने धाडलेली ईश्वरी वरदान वाटले. धार्मिक रूढी परंपरा जाती व्यवस्था आणि बलुतेदारी यांनी येथील जनता परावलंबी अज्ञानी व भूमी राहिली होती. असे असले तरी पूर्वीच्या राजांच्या आश्रयाला असलेल्या कामगारांनी गृहोद्योगांमार्फत बनवलेली सुंदर नक्षीकामाची भांडी वस्तू गालिचे कापड इत्यादी संपत्ती विपुल प्रमाणात होती. त्यामुळे त्याचप्रमाणे जंगले मसाल्याचे पदार्थ लाकूड डिंक प्राणी पक्षी फळफळावळ यांनी भरलेली होती. इंग्रज राजे इंग्लंडमध्ये तयार झालेल्या कापडांची गाठी जहाजांवर भरून येथे आणून विकत आणि परत जाताना जहाजे भारतीय संपन्नी भरभरून पाठवी. आपल्या सोयीचे आणि येथील लोकांना अडचणीचे वाटतील असे शेती आणि याबाबतचे कायदे त्यांनी केले. इंग्रजांनी येथील हुशार मंडळींना इंग्रजी भाषेतून वाङ्मय राजनीती तत्वज्ञान प्रशासन आणि व्यवस्थापन या बाबांचे धडे दिले व त्यातून तयार झालेली शेकडो मंडळी इंग्रजांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये कारकून व वसूल अधिकारी पोलीस तंत्रदार बनली. त्यांचाच एक मध्यम वर्ग बनला. इंग्रजांच्या धोरणांमुळे शेतीचा ऱ्हास झाला. अन्नधान्य पिकवण्याऐवजी कापूस ताक तांदूळ निळ अफू यांसारख्यांची नगदी पिके घ्यायला लागल्याने शेतीचे व्यापारीकरण झाले. दुष्काळ पडले. त्यामुळे अन्नधान्य चारा पाणी कमी पडून लोकांची उपासमार झाली. शेतीवरील मजूर आणि गरीब शेतकरी इंग्रजांनी सुरू केलेल्या रेल्वे व रस्ते बांधणीच्या कामावर रुजू झाली. खेडी ओस पडली आणि शहरांमध्ये राहायची सोय नसताना गर्दी करून राहू लागले. शेतकऱ्यांची पिळवणूक ब्राह्मण मारवाडी सावकार इंग्रजी गोरे अधिकारी आणि व्यापार दलाल मार्फत झाली. शेतकऱ्यांच्या जमीन गहाण ठेवाव्या लागल्या आणि कालांतराने त्या व्याजासकट कर्ज परत न केल्यामुळे हडप केल्या व त्यातूनच जमीनदारीचा विकास झाला. जमीन ही खाजगी खरेदी विक्रीची वस्तू बनली. इंग्लंडच्या कारखान्यात व गिरण्यात तयार झालेल्या वस्तू विकून इंग्रज मालकांनी भरपूर नफा मिळवला आणि संपूर्ण भारताला गिराहिक बनवले. निगिराहिक संस्कृती उदयास आली. घटक तिसरा आहे परिवर्तनाचे औपबिक परिणाम. ब्रिटिश येण्यापूर्वी व येथे स्थायिक झाल्यावरही 19व्या शतकातील संयुक्त कुटुंबांचे व्यवहार धार्मिक बंधनांच्या प्रभावाखाली होते. शोषक आणि शोषित याचे संबंध आजच्या औद्योगिक समाजातील भौतिक संबंधांसारखे रुक्ष आणि व्यवहारी नव्हते तर त्यामध्ये कौटुंबिक ज्वाळा होता. संयुक्त कुटुंबांची व्याख्या अनेकांनी केलेली आहे. त्यानुसार 3-4 पिढ्यांचे नातेवाईक एकत्र राहणे, त्यांचे निवासस्थान, स्वयंपाक, मालमत्ता आणि पित्याचा अधिकार, सामाजिक संबंध यामध्ये सामायिकता होती. संयुक्तपणे जगणारी कुटुंबे आकाराने मोठी होती. पितृसत्ताक मातृसत्ताक अशा दोन भिन्न प्रकारची कुटुंबे भारताच्या विविध भागात होती. जाती संस्था गावगाडा यामध्ये परिवर्तन झाले. त्यांचा परिणाम कौटुंबिक जीवनावरही झाला. नवीन विचारांचा प्रभाव औद्योगिकरण शहरांची निर्मिती दळणवळणाची नवी साधने यामुळे तरुण मंडळी ग्रामीण भागातून कारखान्यांच्या ठिकाणी येऊ लागली. घरे सोडून रेल्वे बांधणीच्या कामावर आली. स्त्रिया व मुलांनाही त्यांनी कालांतराने शहरात आणले. त्यामुळे राहण्याचे ठिकाण आणि कामाचे ठिकाण यामध्ये अंतर निर्माण झाले. स्वतःचे घर स्वतंत्र असावे, मालमत्तेचे वाटप व्हावे आणि पित्याची व वडील बंधूंची ही सत्ता असू नये अशा विचारांच्या प्रभावामुळे घरातील भांडणे न्यायमंदिरात आली. काही कुटुंबे भांडणांमुळे विभक्त झाली तर काही वेगळी राहत असली तरी सामायिक मालमत्ता आणि पित्याचा अधिकार मानून कुटुंबाशी जुळू राहिली. ब्रिटिशांच्या कायद्यामुळे इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रियांची आणि सतीन जाता विधवा म्हणून मागे राहणाऱ्या विधवांची स्थिती बदलत गेली. शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या चूल मूल या भूमिके अर्थार्जनाच्या भूमिकेची भर पडली. त्यांच्या स्वतंत्रपणे वावरण्याचा परिणाम पती पत्नी संबंध अधिक मोकळे व समानतेच्या पातळीवर होऊ लागले. ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टीमधील कमी शिकलेल्या स्त्रियांच्या कौटुंबिक जीवनात मात्र कष्ट त्याग आणि मुलांसाठी झिजण्यापलीकडे फारसा बदल झाला नाही. शहरी कुटुंबामध्ये मात्र मुलांच्या संगोपनाचे प्रश्न निर्माण झाले. घटस्फोटाचे अनुभव आले. परित्यक्ता आणि अनाथ मुले यांचे प्रश्न उभे राहिले. अनाथ मुलांना नव्या प्रकारच्या कुटुंबाची गरज भासली. वृद्ध स्त्रिया आणि पुरुष यांचे कुटुंबावरील ओझे वाढतच राहिले. घटक पुढचा आहे घटक चौथा परिवर्तनाचे सामाजिक परिणाम. भारतात राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्याची चळवळ ही सुरू झाली नव्हती. त्यामुळे औद्योगिकरण सुरू झाले. भारताबाहेर मात्र ते 100 वर्षापूर्वी सुरू झाले होते आणि भांडवलशाहीचे तत्व तेथील मालकांच्या आणि शासनकर्त्यांच्या अंगवळणी पडले होते. प्रोटेस्टंटवाद आणि इहवाद हे नवे विचार प्रवाह तेथे अधिरुजले आणि ते विकासाला अनुकूल ठरले. शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या द्वारे तेथे वैज्ञानिक प्रगती होत गेली. 19व्या शतकाच्या अखेरीस भारतात मात्र पारंपरिकता दैवाधीनता
धर्म मार्तंड्यांनी सांगितलेल्या रूढींचा प्रभाव आणि अज्ञान, संशोधनाचा अभाव अशा वातावरणात औद्योगिकरण सुरू झाले नाही तर ब्रिटिशांच्या फायद्यासाठी ते लादले गेले. 20व्या शतकात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ झाली, स्वातंत्र्य मिळाले, परंतु विषमता कायम ठेवणारी जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि दारिद्र्य यांचं उच्चाटन झाले नाही. इतकेच नव्हे तर राज्यघटनेत समता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये स्वीकारली तरी ती आत्मसात करण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक मानसिक जडणघडण येथे नव्हती, व त्यामुळे औद्योगिकरणाचे भौतिकवादी दृष्टिकोन जोपासण्यासाठी झालेले जे फायदे भारताबाहेरील देशामध्ये झाले ते येथे झाले नाहीत, आणि म्हणून येथील जातीयता अधिकच परिदृढ झाली. निवडणुकांमध्ये जातीचाच आधार व निकष मान्य होत गेल्यामुळे जातीयता ही अधिकच रुजली गेली. गावागाड्यांबाहेरील जाती जमाती भटक्या विमुक्त आणि इतर मागास जाती यांचा विकास फारसा झाला नसला तरी त्यांच्यामध्ये अन्यायाची जाणीव निर्माण झाली आहे. त्याविरुद्ध संघटितपणे शक्ती उभी केली तर आपल्याला न्याय गोष्टी मागता येतील, आपलाही विकास होईल असे वाटू लागल्यामुळे जातीय तेढ वाढत गेली. त्यांच्या विकासाचे भय सवर्ण जातीयांना वाटू लागले व त्यांनीही आपले आपापले जातीय समूह बळकट केले. धर्मांधतेवर आधारलेल्या धार्मिक गटांच्या मंडळींना एकत्रित करून त्यातून राजकारण घडून आणण्याचे प्रयत्न जातीयतेपेक्षाही भयंकर आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. जुन्या रूढी मंत्र श्लोक देवस्थाने यांचे आणि कालबाह्य व इतिहासाचा दाखला नसलेल्या गोष्टींचे पुन्हा पुन्हा उच्चाटन व प्रदर्शन करून त्याभोवती राजकीय सत्तेचे आमिष निर्माण करून उमेदवार उभे करणे व मतदारांची बँक निर्माण करण्याचे प्रयत्न हे धार्मिक जातीय दंगलांना कारणीभूत ठरत आहे. गुन्हेगारी सर्व क्षेत्रामध्ये वाढत आहे. शेतीचा आणि खेड्यांचा विकास न झाल्यामुळे शहरे अमर्याद वाढत आहेत आणि झोपडपट्ट्या व प्रदूषित वातावरणही वाढत आहे. आता भाग दुसरा पाहूया. त्यातला घटक पहिला आहे सामाजिक चळवळ म्हणजे काय. सामाजिक चळवळींचे प्रमुख उद्दिष्ट हे सामाजिक परिवर्तन असते. सामाजिक चळवळीत या दृश्य स्वरूपात संप, मोर्चे, घोषणा इत्यादी स्वरूपात आढळतात. यामध्ये प्रत्येक चळवळीची उद्दिष्टे विविध असतात व त्यानुसार या चळवळी विविध प्रक्रियातून टप्प्यातून उभ्या राहत असतात. सामाजिक चळवळींचा अभ्यास प्रामुख्याने हेबरल व ब्लूमर यांनी सुरुवातीच्या काळात एक शास्त्र म्हणून मांडले, परंतु मार्क्स पासून समाजशास्त्रात चळवळींचा शास्त्रीय दृष्टिकोन अस्तित्वात आला होता. सामाजिक चळवळींना अभ्यास प्रामुख्याने राज्यशास्त्र व समाजशास्त्र या दोन सामाजिक शास्त्रांद्वारे केला जातो. कोणत्याही सामाजिक चळवळीची पुढील वैशिष्ट्य आढळतात. चळवळीत सामुदायिक प्रयत्न केलेले असतात. हे प्रयत्न एखादा बदल अथवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी असतात. हे परिवर्तन अथवा बदल समाजातील एखाद्या भागात किंवा पूर्ण समाज व्यवस्थेतील संदर्भ असतात. परिवर्तन अथवा बदल हे घडविता येतात, तसेच त्यास विरोधही करता येतो. सामाजिक चळवळींचा अभ्यास करताना आपणास त्याची कारणे शोधणे आवश्यक असते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या संज्ञा ह्या काही सामाजिक प्रक्रियांवरून ठरवण्यात जातात. त्या संज्ञा किंवा संकल्पना पुढील प्रमाणे आहेत. सांस्कृतिक प्रवाहन, सामाजिक विघटन, सामाजिक असंतुष्टता, सापेक्ष वंचितता, सामाजिक अन्याय आकलन, दर्जातील विसंगती. काही वेळेस चळवळींच्या नावावरूनच आपण चळवळींची कारणे समजू शकतो. उदाहरणार्थ हुंडा विरोधी चळवळ, ग्राहक पेठ चळवळ इत्यादी. ब्लूमरने सांगितल्याप्रमाणे सामाजिक चळवळीचे मूलभूत प्रकार दोन आहेत, ते म्हणजे सुधारणावादी चळवळ आणि क्रांतिकारी चळवळ होय. या मूलभूत चळवळीतील फरक साधारणतः चार मुद्द्यांनी केला जातो. उद्दिष्टांच्या मर्यादा, विविध सोयींचे परिणामकारक मुद्दे, प्रतिष्ठितपणा, सर्वसाधारण पद्धती व डावपेच. या मूलभूत चळवळींव्यतिरिक्त इतर चळवळी म्हणजे अविष्कृत चळवळी, यात धर्मपंथीय चळवळ व फॅशन चळवळ समाविष्ट आहे. मूलभूत चळवळ यात मात्र पुनरुज्जीवन आणि देशीवादी चळवळ यांचा समावेश होतो. डाउसन यांनी गेटिस यांनी चळवळींच्या चार अवस्था दिलेल्या आहेत. सामाजिक अस्वस्थता, लोकांची उद्दीपित अवस्था, औपचारिकता आणि संस्थात्मकता. परंतु टॉम्पेक्या यांच्या मते अंतर्गत व बहिर्गत असे दोन प्रकारचे टप्पे असतात. ब्लूमर यांनी तर अंतर्गत चळवळीचे चार टप्पे सांगितलेले आहेत. उगम वाढीची प्रक्रिया, रचनात्मक विकास आणि अंत प्रत्यक्ष टप्प्यांपेक्षा त्यामागील प्रक्रियांची यंत्रणा महत्वाची असते. यात पाच प्रक्रिया असतात. विरोधाची भूमिका, स्वपक्ष अभिमान, नीतिमत्ता, समूह आदर्श तत्वे आणि कृतिशील डावपेच भूमिका. अशा रीतीने चळवळ म्हणजे काय हे आपण त्यांच्या नावावरून, कारणावरून, प्रकारावरून तसेच विविध टप्प्यावरून जाणून घेता येते. पुढचा घटक आहे ब्रिटिश भारतात आल्यावर झालेल्या चळवळींची माहिती. सुधारणावादी चळवळ, राजकीय चळवळ आणि धर्म सुधारण्याचे प्रयत्न. ब्रिटिश भारतात आल्यावर झालेल्या चळवळी या सामाजिक, राजकीय व धर्म सुधारण्याच्या स्वरूपाच्या होत्या. या चळवळी उभ्या राहायच्या कालावधी साधारण
1757 ते 1857 या 100 वर्षाचा आहे. ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळात हिंदूंना चांगली वागणूक दिली, हिंदूंच्या चालीरीती तसेच धर्माचा आदर केला. परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र त्यांनी भारतीयांना तुच्छतेची वागणूक दिली, तसेच इंग्रजांनी त्यांच्या वंशश्रेष्ठत्वाची भावना राबवली. यामुळे लोकांमध्ये चळवळीची चेतना जागृत झाली. यास इतरही कारणे होती, जसे जमिनीची वतने रद्दबादल ठरविणे, धर्मांतराची लाड, ख्रिस्ती धर्माचा प्रचार. अशा रीतीने सन 1818 नंतर इंग्रजी सत्ता फार वेगाने वाढली आणि त्यांच्या वाढत जाणाऱ्या उद्दामपणामुळे समाजात इंग्रजांविरोधी चळवळ उभ्या राहिल्या. या चळवळी विविध पंथांच्या स्वरूपात निर्माण झाल्या. त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाचा समावेश होता. राजा राम मोहन रॉय यांनी हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मांचा सखोल अभ्यास करून उदार मतवादी दृष्टिकोनातून हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणल्या. सन 1805 साली त्यांनी आत्मीय सभा स्थापली आणि 1828 साली सर्व धर्मातील चांगल्या तत्वांचा स्वीकार करून एका व्यापक स्वरूपाच्या उद्देशाने ब्राह्मण समाजाची स्थापना केली. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले, पण ईश्वर हा निर्गुण व निरकार आहे असे मानले. त्याचप्रमाणे त्यांनी विविध हिंदू अनिष्ट रूढींना बंद घालण्यासाठी संघटित होऊन जनजागृती केली. विशेषतः बालविवाह, सतीची चाल इत्यादी रूढींना प्रतिबंध केला. राजाराम मोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मण समाजाची चळवळ ही देवेंद्रनाथ ठाकूर आणि केशवचंद्र सेन यांनी पुढे नेली. या दोघांच्या काळात त्यांच्या कार्यातून ख्रिश्चन धर्माचा प्रभाव लोकांना जाणवला. प्रामुख्याने भारतात ब्राह्मण समाजाने प्रबोधनाचा प्रारंभ केला. इसवी सन 1837 साली मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्यात प्रमुख नेते डॉक्टर भाऊ दाजी लाड होते. ब्राह्मण समाजाप्रमाणेच प्रार्थना समाजालाही मूर्तीपूजा मान्य होती. प्रार्थना समाजाने भागवत संप्रदायाची आधुनिक जीवन संदर्भात फेरमांडणी करण्याची भूमिका घेतली. तसेच त्यांनी संतांच्या अभंगांचा त्यात समावेश केला. प्रार्थना समाजाच्या सहकार्याने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन अशी संस्था स्थापन करून अस्पृश्यतेच्या प्रथेचा विरोध केला. या कार्यात डॉक्टर रा गो भांडारकर व सयाजीराव गायकवाड यांचाही मोलाचा वाटा होता. पुढे प्रार्थना समाजाने जातीभेद नष्ट करण्यावर भर दिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. ही स्थापना हिंदूंचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी होती, कारण या काळात बऱ्याच हिंदूंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्यास सुरुवात केली होती. आपली संस्कृती यामुळे धोक्यात येऊ नये म्हणून आर्य समाज या पंथांची चळवळ सुरू झाली. या पंथांच्या तत्वप्रणालीतून प्राचीन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तसेच जे पर धर्मात गेले त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले. पीडितांना ख्रिस्ती होण्यापासून परावृत्त करण्यात आले. आर्य समाजाचा मूर्तीपूजेस विरोध होता. आर्य समाजाने सर्वात मोलाचे व महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सुधारणा व राष्ट्रवाद त्याची घातलेली सांगड हे होय. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्या वेदोक्त धर्माच्या नावाखाली शूद्रांनी आपल्या हक्कांपासून वंचित राहावे लागले, त्या वेदोक्त धर्माला विरोध करणे हा सत्यशोधक समाजाचा मुख्य गाभा होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मण लोकांच्या स्वार्थ स्पष्ट करताना म्हटले आहे की ब्राह्मणेतरांनी दास्यत्वात राहण्यासाठी त्यांनी भेद पुस्तक रूपाने लिहून ठेवले व हेच पुस्तक रूपी भेद यांना त्यांनी नंतर वेद म्हणायला आग्रह धरला. खरे म्हणजे वेद व धर्मग्रंथांना संपूर्ण नकार देऊन शूद्रांची चळवळ संघटित करण्याचा महात्मा फुले यांचा प्रयत्न ही सुधारणावादी चळवळीतील एक नवी दिशा होती. अशा रीतीने त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीची पायाभरणी केली. दिनांक 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची घटना तयार झाली. त्यानुसार शूद्रांसाठी शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. तसेच बालविवाह व जरट कुमारी विवाह अशा अनिष्ट रूढींना प्रतिबंध घालण्यात आले. पुढे त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. अशा रीतीने सत्यशोधक समाजाने धर्म सुधारणा व समाज सुधारणा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्ट करून दाखवले. पुढचा घटक आहे घटक तिसरा, महात्मा गांधींची चळवळ आणि स्त्रिया, हरिजन व शेतकरी. गांधीजींनी स्त्रिया, हरिजन आणि शेतकरी यांच्या त्यांच्या शक्तीनिशी जागे करून राष्ट्रीय चळवळीत सामावून घ्यायचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना विविध चळवळी घडून आणाव्या लागल्या. दांडी यात्रा या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीतून गांधीजींनी स्त्रियांना आत्मविश्वास, धैर्य आणि स्वयंपूर्णतेचे जाण देऊन सबलता केली. तसेच समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त केले. या रूढी म्हणजे बालविवाह, विधवा स्थिती, पडदा पद्धती इत्यादी होय. हरिजनांसाठी
गांधीजींनी यंग इंडिया ह्या पात्रातून तसे बरेच लेखन केले व त्यातून दाखवून दिले की हरिजनांवर अस्पृश्यता हा एक व्रण आहे, तो काढून टाकल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारचे कल्याण करू शकणार नाही. तसेच स्पृश्यास्पृश्य भावही नष्ट झाला पाहिजे. पुढे त्यांनी सर्वोदय चळवळीतून सर्वात खालच्या दर्जाच्या भंगी व महेतर यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. तसेच अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी हिंदूंची तशीच हरिजनांची जबाबदारी ही स्पष्ट केली आहे. शेवटी त्यांनी देशातील अस्पृश्यता निवारण्यासाठी एकच ऐतिहासिक यात्रा काढली व विविध राज्यातून उच्च नीच भेद नष्ट करण्यास लोकांना मार्गदर्शन करून सांगितले की अस्पृश्यता निवारण काही बुद्धिवादी कार्य नव्हे तर ते एक हृदयस्पर्शी काम आहे. शेवटी त्यांनी म्हटले आहे की जोपर्यंत उच्च नीचता या भावना जागृत राहतील तोपर्यंत आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहू शकत नाही. भारताची स्वतंत्रताच नव्हे तर विश्वातील मानवता सुद्धा सुरक्षित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात गांधीजींनी ज्या चळवळी उभारल्या त्यात चंपारण्य, खेडा व बाडली येथील आंदोलनाची पूर्ण राष्ट्रातील शेतकऱ्यांना असहकार व सविनय कायदेभंगाच्या मार्गातून सत्याग्रह करण्याची दिशा दिली. चंपारण्य चळवळीतील तीन कठिया निळीच्या लागवडीची सक्ती मोडून काढण्यात आली. खेडा सत्याग्रहात शेतकऱ्यांची अन्याय महसूल आकारणीचा विरोध दर्शविला आणि बार्डीलीत व तर 80,000 शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन पूर्णपणे करबंदी उठविल्या व चळवळीतून यश गाठले. अशा रीतीने या घटकात आपण गांधीजींनी स्त्रिया, हरिजन व शेतकरी यांना चळवळींद्वारे सत्य व अहिंसा ही शिकवणूक देण्याचा कसा प्रयत्न केला हे पाहिलं. यासाठी त्यांनी असहकार व सविनय कायदेभंग असे मार्ग अवलंबले होते. या सर्व चळवळीतून गांधीजींनी तत्वनिष्ठ भूमिका स्पष्ट होते. आता पुस्तक तिसरं पाहूया, सामाजिक चळवळ, अस्पृश्यता निवारण, दलित, शेतकरी व कामगार. घटक पहिला आहे अस्पृश्यता निवारण चळवळीची पुनर्पीठिका. अस्पृश्यता ही मानवनिर्मित व नैसर्गिक रूढी आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण व्यवस्थेत व्यवसायानुसार वर्ण निर्माण झाले होते, परंतु पुढे या वर्णातील जाती निर्माण झाल्या. कर्मावरून म्हणजेच व्यवसायावरून व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरवण्याऐवजी जन्मावरूनच व्यक्तीला सामाजिक दर्जा ठरवण्यात येऊ लागला व त्याला व्यवसाय निवडीचेही स्वातंत्र्य राहिले नाही. जातीतील विभागल्या गेलेल्या या विषमतामूलक समाज रचनेत अस्पृश्यतेची बीजे रुजलेली आहेत. धर्मग्रंथ, महाकाव्य यांनीही या विषमतेचा पुरस्कार केला. त्यामुळे अस्पृश्यता निवारण्यासाठी या जाती प्रधान समाज रचनेच्या पुनर्रचनेचा मूलगामी विचार होण्याची गरज निर्माण होऊ लागली. सामाजिक समता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी अधूनमधून धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात बंडांचे निशाण उभारण्यात आले. त्यांना धावता आढावा आपण या घटकात घेतला. अवैद्यकीय परंपरेने वैदिक परंपरेशी केलेल्या प्रतिवादातून समताधिष्ठित मूल्यांचे महत्व पुढे येत राहिले. चार्वाक तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान इत्यादींनी विषमता मूलक समाज व्यवस्था मोडीत काढण्यासाठी समतेचे तात्विक मांडणी केली. संत साहित्यातून व भागवत संप्रदायापासून भक्तीच्या माध्यमातून अस्पृश्यतेविषयी नापसंती व्यक्त करण्यात आली. चोखा मेळा, गोरा कुंभार इत्यादी संत मागास जातीतून येऊनही भक्ती चळवळीत त्यांना सहभागी होता आले. कबीर, तुकाराम यांच्या काव्यातून तसेच कर्म मेळा सारख्या संतांच्या अभंगातून अस्पृश्यतेविरुद्ध विद्रोही जाणीव प्रगट झाल्या. मुसलमानी राजवटी ब्राह्मणी वर्चस्वाला आळा बसला. अस्पृश्यतेविषयी संघटितपणे लढा देण्याची निकड निर्माण होण्याकरिता पुरेशी जाणीव जागृती मात्र झाली नव्हती. ब्रिटिशांच्या आगमनानंतर समताधिष्ठित मूल्यांची प्रस्थापना झाली. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामुळे तसेच लष्कर व अन्य ठिकाणी अस्पृश्यांना नोकऱ्या मिळाल्यामुळे बलुतेदारीच्या फेऱ्यातून दलित बाहेर पडू लागला. या राजकीय परिवर्तनातून सामाजिक परिवर्तनाचेही वारे वाहू लागले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून तसेच अस्पृश्यांसाठी शाळा काढून समतेच्या लढ्यातील कृतीयुक्त कार्यक्रम दिला. त्यांच्या प्रेरणेतून गोपाळ बाबा वलंगकर, किसन फांगू, बंद सोडे इत्यादी दलित समाज सुधारक पुढे आले. शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड या राजांनी आपल्याला राज्यात अस्पृश्यता विरोधी कायदे करून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळींना महत्वपूर्ण दिशा दिली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जो सामाजिक लढा दिला त्याची पार्श्वभूमी या दीर्घकाळातील छोट्या मोठ्या प्रयत्नांनी तयार होत होते. प्रस्थापिताला नकार आणि मानुषता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी संघटित होऊन प्रतिकार करण्याची निकड या प्रयत्नातून पुढे येत होती. घटक दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ. या घटकात आपण महात्मा फुले यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जाती अंतांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची प्रस्थापना करणे हे या
त्यांच्या चळवळीचा व्यापक हेतू होता. त्यासाठी हिंदू धर्मातील स्पृश्यास्पृश्य भावाची भेदरेषा पुसून टाकण्याकरिता जनमत तयार करणे हे एक आव्हानात्मक कार्य त्यांना करायचे होते. अस्पृश्यांमध्ये परंपरेने चालत आलेल्या गुलामगिरीमुळे जी मानसिक दुर्बलता आली होती तिचे उच्चाटन करणे हे त्यांच्या पुढचे मोठे आव्हानात्मक काम होते. त्यासाठी अस्पृश्यांमध्ये अस्मिता जागृत करून त्यांना हक्कासाठी संघटित करणे एवढेच फक्त ध्येय नव्हते, तर शिक्षणाने विचार प्रगत होतात, जीवनमान सुधारते हा विचारही पेरायचा होता. आपल्याच जातीतील स्त्रियांना पुरुषांनी बरोबरीने वागवणे किती आवश्यक आहे हेही ठासायचे होते. स्त्रिया शिकल्या सामाजिक लढ्यात भाग घेऊ लागल्या तर जाती अंताची लढाई अधिक सोपी होईल हे त्यांनी हेरले होते. म्हणून अस्पृश्य स्त्री पुरुषांना बरोबर घेऊन त्यांनी समतेसाठी संघर्ष केला. पाणवठ्यावरील निसर्ग हक्क मिळवण्यासाठी महाडच्या 14 तळ्याचा प्रतिकात्मक संघर्ष हा त्यांच्या सामाजिक लढ्यातील महत्वपूर्ण टप्पा होता. मंदिर प्रवेश केवळ स्पृश्यास्पृश्य भावातून नाकारला जात असेल तर त्याच्या त्यासाठीही हक्क मागण्याकरिता त्यांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. राज्यकर्त्यांकडून समानतेच्या मूल्यांवर आधारलेले हक्क मागण्यासाठी त्यांनी साऊथ युरो कमिशन, सायमन कमिशन व गोलमेज परिषदांमधून अस्पृश्यांची कैफियत मांडली. कायद्याने समानतेचा हक्क मिळावा यासाठी गुलामीचे प्रतीक असलेल्या महार वतन रद्द करण्यासाठी संघर्ष केला. राजकारण त्यांनी वर्ज्य केले नाही, त्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा अशी संस्थात्मक संघटना बांधली. त्यानंतर स्वतंत्रपणे मजूर पक्षाची व शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. कायदा, राजकारण, समाजकारण, प्रबोधन, वृत्तपत्रांमधून लोकशिक्षण अशा अनेक माध्यमांचा जाती अंताच्या लढ्यासाठी त्यांनी उपयोग केला. यातूनच दलितांमध्ये एकात्मतेची भावना रुजली, ते संघटित झाले, त्यांच्यातील अस्मिता जागी झाली. मानुषतेच्या मूल्यांसाठी संघटित होण्याची गरज या चळवळीतून त्यांनी पटवली. दलित जाणीवेचा उदय व्हायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सातत्याने चाललेल्या विविधांगी समता संघर्षात कारणीभूत झाला. घटक तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांच्या चळवळी. स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांच्या संघटनेचा विचार करताना या काळातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विचार करणे आवश्यक ठरते. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळातील समग्र सांस्कृतिक प्रश्न आणि परिस्थिती यांचा विचार केल्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांचे प्रश्न, त्यांची संघटना आणि त्यांचा संघर्ष जाणून घेणे अपुरे ठरते. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळाने निर्माण केलेले प्रश्न, परिस्थिती आणि आव्हाने या काळातील बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि चळवळ याविषयीचा अभ्यास महत्वाचा ठरतो. बाबासाहेब आंबेडकर मरणोत्तर काळात आंबेडकर अनुयायांनी दलित चळवळीचे नेतृत्व केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आणि विचाराची प्रेरणा घेऊन दलित संघटना आणि चळवळी अस्तित्वात आले. दलित नेत्यांमध्ये निर्माण झालेली सत्ता स्पर्धा, स्वार्थ, तडजोडी, गटबाजी आणि अहंकार यामुळे आंबेडकर मरणोत्तर काळातील दलितांच्या संघटना, मग ती रिपब्लिकन पक्ष असो व दलित पॅन्थर यांच्यात गटबाजी निर्माण झाली. ही नेतृत्वाची स्पर्धा होती, त्याला भटक्या विमुक्त्यांची चळवळी ही अपवाद नाही. निवडणुकांच्या राजकारणांमुळे दलित संघटना मोडीत निघाल्या आणि दलितांना समाज प्रबोधनाचा लढा केवळ फुले आंबेडकरांजवळच थांबला. स्वातंत्र्योत्तर काळातील दलित संघटनांचा स्वतंत्र विचार करता या काळातील पुरोगामी संघटनांचा विचार करणे आवश्यक वाटते, कारण दलितांच्या प्रश्नांवर दलित संघटनांच्या खांद्याला खांदा लावून या पुरोगामी संघटना लढल्या आहेत. समाजवादी युवक दक्ष दल, छात्र युवा संघर्ष वाहिनी, श्रमिक संघटना, क्रांतिकारी महिला संघटना, लोकविज्ञान चळवळ, युक्रांद, लाल निशान पक्ष, हकारा, देवदासी मुक्ती चळवळ, समता युवा संघटन, मागवा गट, छात्र भारती, रचनात्मक संघर्ष समिती आदी संघटना आणि ह्या संघटनांचे कार्यकर्ते दलित चळवळींबरोबर होते. त्यामुळे प्रतिगामी शक्तींची धार बोथट झाली आणि सामाजिक परिवर्तनाचा लढा सुकर झाला. दलित असो किंवा भटक्या विमुक्त्यांची चळवळ असो या चळवळींचा विचार करताना बाबा आढाव यांच्या कार्याचा, विचारांचा आणि संघटनेचा उल्लेख होणे आवश्यक होते. बाबा आढावांनी दलित संघटनांबरोबरच कार्य केले आहे. नामांतर मंडल आयोगाचा लढा, रिडल्स प्रकरण, महात्मा फुलेंच्या लेखनाची बदनामी, हमाल पंचायत, देवदासींची चळवळ किंवा दलितांवरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे असोत बाबा आढावांचा सक्रिय सहभाग लक्षात घेतला पाहिजे. मराठवाड्यातील दलित युवक
आघाडीचे कार्यही महत्वाचे ठरते. 1990 मध्ये दलितांच्या सर्व सामाजिक संघटना बरखास्त करून रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाले, परंतु हे ऐक्य अल्पजीवी ठरले. या ऐक्याच्या प्रक्रियेत अनेक सामाजिक संघटना बरखास्त झाल्या, त्याचे पुन्हा पुनरुज्जीवन झाले नाही. मात्र राजा ढाले यांनी आपल्या मास मुवमेंट या संघटनेचे पुनरुज्जीवन करून आपल्या संघटनेला सम्यक क्रांती असे नाव दिले. काही पॅन्थर कार्यकर्ते दलित पॅन्थर ती चळवळ चालवत आहेत, पण ही अवस्था नैराश्य आणि कोंडी झालेली वाटते. भाग दुसरा, त्यातला घटक पहिला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतकरी चळवळ. आतापर्यंत आपण भारतातील शेतकरी चळवळींचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आढावा घेतला, त्याचबरोबर या चळवळीचे स्वरूप समजावून घेऊन त्यांचे मूल्यमापनही केले. त्याचा थोडक्यात आढावा असा मांडता येईल. ब्रिटिश राजवट आल्यानंतर तिथे अगोदरचे राजे अमीर उमराव इत्यादींची हक्क नष्ट केले. सुरुवातीचे लढे या मंडळींनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध केले. त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या लढ्यामध्ये सामावून घेतले होते. ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी लादलेल्या जमीन महसूल पद्धतीच्या परिणामी देशात जमीनदारी, रयतवारी व महालवारी या जमीन धारणा पद्धती निर्माण होऊन जमिनीचे विषम वाटप झाले. अन्यायकर पद्धती वसुलीमुळे शेतकरी कर्जबाजारी व दारिद्र्य झाला, आणि एका बाजूला श्रीमंत जमीनदार सावकार व जमीन मालक, तर दुसऱ्या बाजूला गरीब शेतकरी कुळे व शेतमजूर अशी शेतीची रचना झाली. शेतीचा विकास खुंटला, शेतीचे व्यापारीकरण होऊन ती वसाहतीकरण शोषणाची शिकार बनली. यातूनच शेतीचे दारिद्र्य, वाढते दुष्काळ हे परिणाम झाले. त्याच्या प्रतिक्रियेत शेतकऱ्यांची आंदोलने केली. या आंदोलनांनी असह्य शेतसारा, अवाजवी खंड व वाढते अत्याचार यांना विरोध केला होता. 20व्या शतकात गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी समाजाची एकजूट करून परकीय सरकार विरुद्ध सारावाडी सारख्या प्रश्नांवर सत्याग्रह केले गेले. डाव्या पक्षांनी केलेल्या तेलंगण किंवा तेभागासारख्या आंदोलनात जमीनदारी सावकारी विरुद्ध शेतमजूर व कुळे यांच्या लढ्यात खंडांचे प्रमाण व अत्याचार हे मुद्दे होते. घटक दुसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी चळवळी. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या आंदोलनाच्या मागण्या मुख्यतः जमीनदारी सावकारी नष्ट करणे, जमीन सुधारणा अंमलात आणणे, शेतमजुरांच्या मजुरीत वाढ करणे, वेटबिगारी नष्ट करणे, दुष्काळी कामे सुरू करणे, दुष्काळ निवारण करणे इत्यादी होत्या. हरित क्रांती नंतरच्या कालखंडात 1965 ते 1980 दरम्यान एका बाजूला नक्षलवाद्यांसारख्या जहाल सशस्त्र प्रतिक्रिया झाल्या, तर दुसरीकडे आदिवासी व इतर शेतमजुरांचे संघटन करून त्यांच्या जमिनी परत मिळवण्याचे लढे झाले. हरित क्रांतीचा फायदा मिळाल्यानंतर व नंतर अर्थव्यवस्थेतील कुंठितावस्थेमुळे चिडलेल्या मध्यम व श्रीमंत शेतकऱ्यांची आंदोलने 1980 नंतरच्या दशकात झाली. या आंदोलनाच्या मागण्या जमिनीचे फेरवाटप किंवा शेतमजुरांच्या मजुरीविषयी न राहता शेतमालाचे भाव वाढवण्याच्या व शेतीला लागणाऱ्या आदानांच्या किमती कमी करण्याच्या होत्या. विकासाची फळे चाखल्यानंतर अपेक्षा उंचावलेल्या शेतकरी वर्गाने केलेली ही आंदोलने होती. त्यांना आर्थिक व राजकीय सत्ता त्यांचा वाटा हवा होता. आपण महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या चळवळीचा या संदर्भात तपशील अभ्यास केला आहे. शेतकरी चळवळ्यांच्या बदलत्या स्वरूपाचा एक संक्षिप्त आढावा होता. घटक तिसरा आहे कामगार चळवळी. कामगार संघटनेच्या व्याख्या विविध आहेत. प्राध्यापक लेस्टर म्हणतात, कामगारांनी नोकरीची स्थिती टिकवण्यासाठी अगर सुधारण्यासाठी स्थापलेली संघटना म्हणजे कामगार संघटना होय. कामगार चळवळीत मूलतः दोन वर्ग असतात, एक मालक वर्ग व दुसरा कामगार वर्ग. या दोन्ही वर्गात परस्पर विरोधी हित संबंध समाजात प्रस्थापित होतात. कामगार हे उत्पादन साधनांच्या मालकीपासून वंचित असतात, तर मालक वर्गाची त्यावर मालकी असते. यातून पुढे कामगार वर्ग सत्ता वंचितता डावलण्यासाठी चळवळी उभारू लागले. त्या चळवळींचे हेतू फार स्पष्ट असतात. कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे, रोजगार प्राप्ती वेळेवर व नियमित मिळवणे, संघटनेतील कामगारांच्या रोजगारी बाबतच्या अग्रहक्कास मान्यता मिळवणे आणि कामगार हिताच्या दृष्टिकोनातून कामाच्या परिस्थितीचे नियंत्रण करणे. कामगार चळवळीविषयी चार दृष्टिकोन आहेत, ते म्हणजे भूतद्यावादी कल्याणकारी दृष्टिकोन, व्यावसायिक दृष्टिकोन, औद्योगिक संबंधवादी दृष्टिकोन आणि राजकीय दृष्टिकोन. राजकीय दृष्टिकोनातील तीन विचारप्रवाह आहेत, प्रस्थापितवादी, उदारमतवादी आणि क्रांतीवादी. या सर्व चळवळींमध्ये कामगार केंद्रस्थानी असतो, तेव्हा कामगार कोण हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. जो दुसऱ्यांकडे नोकरी करतो व ज्याला नोकरीच्या ठिकाणी कोणतेही अधिकाराचे पद नाही व जो नोकरीच्या ठरवण्यात एकटाच फारसा काही
प्रभाव पाडू शकत नाही तो कामगार. कामगार चळवळ उभी राहते व पुढे जाते ती कामगारांची संघटना तयार झाल्यावरच. परंतु संघटना व्यतिरिक्त इतर माध्यमेही चळवळी पुढे नेत असतात. ही माध्यमे म्हणजे प्रसार माध्यमे, राजकीय पक्ष, सहकारी संस्था, सहकारी यंत्रणा, त्रिपक्ष परिषदा, व्यवस्थापन इत्यादी. कामगार संघटनांचे प्रकार हे सभासद वरून आणि त्यांच्या व्यापकतेवरून ठरतात. सभासदत्वावरून देशानिहाय, उद्योगनिहाय, संस्थानिहाय, मालकनिहाय संघटना, तसेच सामायिक संघटना व संलग्निक महासंघ ही या प्रकारात मोडतात. व्यापकतेवरूनही शहरव्यापी, राज्यव्यापी, राष्ट्रव्यापी इत्यादी संघटना प्रकार पडतात. कामगारांच्या प्रश्नांचे 8 प्रकार पडतात. किमान हक्क, मागण्या, प्रतिमागण्या, संकट, तक्रार निवारण, गैरवर्तन, लढा आणि संघटनात्मक प्रश्न. कामगार संघटने पुढे 3 मार्ग असतात. कायद्याचा मार्ग, वाटाघाटीचा मार्ग आणि लढ्याचा मार्ग. संघटनेचे कारखान्यातील स्थान व शक्ती यावरून औद्योगिक संबंध ठरत असतात. स्थानाच्या 4 स्थिती असतात. अस्तित्वाचा प्रश्न, जुजुबी मान्यता, अभयपक्षी संबंध आणि उद्योगाचा घटक. शक्तीच्या 4 अवस्था असतात. संघटना अवस्था, संरक्षण अवस्था, सौदा अवस्था आणि सहभाग अवस्था. औद्योगिक संबंधाच्या शक्ती व स्थान चौकटीतून संतुलन, तणाव, संघर्ष व उग्र संघर्ष अशा अंतिम स्थिती निर्माण स्पष्ट होतात. अशा या औद्योगिक समाज व्यवस्थेत औद्योगिक लोकशाहीची गरज भासते व ती सामुदायिक सद्यातून सहभागाकडे असल्यास यशस्वी होऊ शकते. भारतातील औद्योगिक कामगार चळवळीतील विविध टप्पे हे 1850 सालानंतर सुरू होतात. सुरुवातीचा काळ बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन आणि मद्रास लेबर युनियन या कामगार चळवळींनी सुरू झाला. तर 1946 जातीय दंगलीच्या स्थितीत स्वातंत्र्य पूर्वी संपला. स्वातंत्र्यानंतर 1948 साली किमान वेतन कायदा पास होऊन पंचवार्षिक योजनेतून सामाजिक सुरक्षितता व व्यवस्थापनातील कामगारांना सहभाग लाभ मिळाल्यानंतर 1974 ला देशव्यापी रेल्वे संपाने पुन्हा कामगार चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. पुढे व्यक्तिगत व राजकीय पातळीवर कामगार चळवळीने विविध रूपे धारण केली. शिवसेनेची भारतीय कामगार सेना, डॉक्टर दत्ता सामंत यांची कामगार आघाडी इत्यादी. भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्व बऱ्याच पुढाऱ्यांनी केले. परंतु नोंद घेण्याजोगे 2 व्यक्ती कामगार चळवळीत सदैव अमर राहतील. त्या म्हणजे राव बहादूर लोखंडे आणि महात्मा गांधी. श्री लोखंडे यांनी असामान्य परिस्थितीला तोंड देऊन कामगारांना न्याय मिळवून दिले. साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली. तसेच कामाचे तास कमी केले. शेवटी हिंदू मुस्लिम दंगलीतील लोकांना सावरताना त्यांचा प्लेगने मृत्यू झाला. महात्मा गांधींनी मालक व कामगार यांच्यामध्ये मध्यस्थी करून चळवळीचे अहिंसावादाचे स्वरूप दिले. कामगारांना स्वावलंबन व आत्मविश्वास काय असतो हे कृतीतून दर्शविले. अशा रीतीने कामगार चळवळ ही सतत घडवणारी क्रिया. अलीकडच्या काळात कामगार व मालक दोघांच्या कल्याणाकडे तडजोड माध्यमाने वाटचाल करीत आहेत. आता आपण SSC 222 भारतीय समाज याच्यामध्ये 3 पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांतर्गत आपल्याला एकूण तीन पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. पहिलं पुस्तक आहे समाजव्यवस्था आणि कुटुंब विवाह नाती होती. याच्या अंतर्गत आपल्याला एकूण आठ घटकांचा अभ्यास केलेला आहे. घटक पहिला आहे क्षेत्र. भारतीय समाजाचा अभ्यास करताना त्याचे भौगोलिक स्थान जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण भारत हा एक खंडप्राय देश आहे. त्यात समुद्र किनारा लागला आहे. याचा फायदा व्यापारासाठी होतो. भारतातील नैसर्गिक विभागानुसार पर्वत रांगा, नद्या, वाळवंटे व पठारे यांचा विविधतेने भारतीय समाजास लाभ मिळाला आहे. गंगा, यमुना, सतलज, ब्रह्मपुत्रा इत्यादी भारताच्या महत्वाच्या नद्या आहेत. भारतीय नद्यांचे 4 भागातील वर्गीकरण आपण अभ्यासले. नद्यांचा फायदा हा सुपीक जमिनीसाठी होतो. त्यामुळे पिके तसेच पिकांचे पाणी मानवास मिळते. हवामानाच्या संदर्भात आपण भारतातील 4 ऋतू आणि पर्जन्यानुसार 4 प्रमुख भागांचा अभ्यास केला. भारताचे भौगोलिक क्षेत्र 3,329 दशलक्ष हेक्टर आहे. त्यातील 173 दशलक्ष हेक्टर पिकाखाली क्षेत्र आहे. आपण उपलब्ध असलेल्या जमिनीचा उपयोग फक्त पिकांसाठीच करतो असे नाही तर अकृषक उपयोगासाठीही करतो. अकृषक क्षेत्र म्हणजे गाव, शहरे, वस्ती तसेच पायवाटा, रस्ते या देखील याखाली असलेली जमीन. कृषीचे 6 प्रकार आपण अभ्यासले. तसेच भारतातील 11 पीक
प्रमुखांची माहिती आपण घेतली. समाजशास्त्र दृष्टिकोनातून पीक उत्पादनाच्या संदर्भातील समस्याही आपण थोडक्यात बघितल्या. भारतातील पशु पक्षी आणि वने यांची माहिती देखील आपण या घटकात घेतली. घटक दुसरा आहे वंश समूह. वंश समूह या घटकात आपण वंश ही संकल्पना विविध व्याख्याच्या आधारे अभ्यास. शारीरिक लक्षणे समान असलेल्या लोकांचा समूह यास वंश संबोधले जाते. वंशाची उत्पत्तीची कारण मीमांसा आपण उत्परिवर्तन नैसर्गिक कल जननिक प्रवाह पृथकता संकरित अशा 5 घटकांच्या प्रक्रियेतून जाणून घेतली. त्यानंतर वंश कोणत्या निर्णायक घटकावरून ठरतात हे आपण निश्चित व अनिश्चित शारीरिक लक्षणांचा अभ्यास करून निश्चित केले. बेल होईजर यांनी वंश निर्धारित करताना संकेत कोणते दिले ते बघितले. तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून वंश ठरवताना वापरल्या जाणाऱ्या 10 प्रकारच्या शारीरिक लक्षणांची यादी केली. भारतात भारतीय समाजातील वंशगटाचा आपण अभ्यास केला. यात डॉक्टर बी एस गुहा यांनी वर्णन केलेले प्रमुख वंशगट अभ्यासले. हे गट म्हणजे निग्रिटो, प्रोटो ऍट ऑस्ट्रेलाइड, मंगोलाइड, मध्य सागरीय, नॉर्डिक. या आपण सर हर्बर्ट रिसले यांनी दिलेले 7 वंशगट बघितले व डॉक्टर इरावती कर्वे यांनी महाराष्ट्राबद्दल मांडलेले विचार पाहिले. तसेच भारतीय वंशात मूळ निवासी कोणते होते याबद्दलही अनिश्चित होता. प्रोटो ऑस्ट्रेलिया, निग्रिटो, द्रविड व पूर्व द्रविड या वंशावरून जाणून घेतली. वंशाचा अभ्यास करताना आपण वंशभेद व मानव वंशाची एकात्मता ही जाणून घेतली. व शेवटी जगातील कॉकेशाइड, मंगोलाइड, निग्रॉइड या सर्वसाधारण प्रमुख वंशाचा अभ्यास केला. घटक तिसरा आहे भाषा. आपण या घटकात भाषा, भारतातील भाषा व बोली यांचा अभ्यास करताना भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या 18 भाषांची सांख्यिकी बघितली. त्यात आपण बघितलं की हिंदी भाषिक सर्वात जास्त आहेत. त्याचे प्रमाण भारतात 40% आहे. त्यानंतर बंगाली, तेलुगू, मराठी व तमिळ भाषिकांचे प्रमाण 6 ते 8% आहे. 1 कोटीपेक्षा कमी बोलणाऱ्या भाषा 6 आहेत. या भाषांचे वर्गीकरण 4 बोली भाषा कुटुंबात केले जाते. असे ऑस्ट्रिक भाषा, सिनो तिबेटियन किंवा तिबेटीय चायनीज व द्रविडियन आणि आर्यन या प्रत्येक बोली भाषेचे उपघटक असतात, उपगट पडतात. आपण या सर्व गटांचे भौगोलिक वितरण पाहिले. ऑस्ट्रिक भाषा गटात मुंडा, खासी, निकोबारी इत्यादी भाषा येतात. सिनो तिबेटियन गटात कैनोरी, मिरी, मणिपुरी या प्रमुख भाषा येतात. द्रविडियन भाषा गटात दक्षिणी भाषा, मल्याळम, कन्नडा, तेलुगू इत्यादी भाषा येतात. हटरने दिलेल्या 7 सीमा नावा व त्यांच्या मिर्चा या दंतकथेवरून बोलीची विविधता बघितली. शेवटी आपण बघितलं की विविधतेतून एकता साधण्यासाठी भाषावाद नष्ट करणे आवश्यक आहे. हा भाषावाद आपण मूल्यधिष्ठित शिक्षण देताना इतर भाषांबद्दल आदर व आत्मीयता शिकून दूर करू शकतो व राष्ट्रीय एकात्मता सहज साध्य करू शकतो. घटक तिसरा आहे धर्म. या घटकात आपण धर्म म्हणजे काय व त्याचे स्वरूप बघितले आहे. यात आपण हिंदू, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम व ख्रिस्ती धर्म बघितले. प्रत्येक धर्म त्याचे संस्थापक, उपपंथ, धर्मकल्पना याचे स्पष्टीकरण बघितले. या प्रत्येक धर्माच्या पूजा अर्चा, धार्मिक समजुती, आचार विषयक नियमन यात भेद असले तरी सर्व धर्माचे उद्दिष्ट मानवाला सद्वर्तनी करणे आणि त्याचा आत्मिक उद्धार करणे हेच असते. प्रत्येक धर्म व्यक्तीला सदाचाराची व सहिष्णुतेची शिकवण देते. प्रत्येक धर्माला मानवतावाद व भूतदयेला स्थान असते. प्रत्येक धर्म व्यक्तीला समाज ऋणाची जाणीव करून देतो आणि आपल्या दुर्बल धर्म बांधवांना सहाय्य करण्याची शिकवण देतो. प्रत्येक धर्मात सद्वर्तनी व्यक्ती स्वर्ग आणि दुर्वर्तनी व्यक्ती नरकाचा भय दाखवले जाते. काही धर्मात पुनर्जन्माच्या संकल्पने स्थान आहे. एकेश्वरवाद हे सर्व धर्मातील आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढचा घटक आहे कुटुंब. कुटुंबाचे प्रकार. सामाजिक संघटनात कुटुंब हा एक मूलभूत घटक आहे. व्यक्ती व समाज या दोन्ही घटकांच्या विकासात कुटुंबाची भूमिका अनन्यसाधारण आहे. कुटुंब ही सार्वत्रिक स्वरूपाची सामाजिक संस्था असली तरी तिचे स्वरूप समाजानुरूप वेगळे असते. काही कुटुंबात माता पिता व त्यांची अविवाहित मुले एकत्र राहताना दिसतात तर काही कुटुंबात एकापेक्षा अधिक पिढ्यांचे लोक एकत्र राहताना आढळतात.
काही कुटुंबात सत्ता पित्याच्या हाती असते, तो वंशही पित्याच्या नावाने चालतो. मात्र भारतात असेही काही समूह आहेत की जिथे सर्व सत्ता मातेच्या किंवा स्त्रीच्या हाती असते आणि वंश देखील तिच्याच नावाने चालतो. पारंपरिक भारतीय समाजाचे संयुक्त कुटुंब पद्धती हे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. पारंपरिक शेती प्रधान समाजात अत्यंत उपयुक्त ठरलेल्या संयुक्त कुटुंब पद्धतीत बदलत्या परिस्थितीनुसार काही परिवर्तन घडून आली आहे. औद्योगिकरण, आधुनिकीकरण, नागरीकरण इत्यादीमुळे संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन होऊन आधुनिक विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होत आहे. कुटुंबाच्या रचनेत व कार्यात देखील बदल झालेले आहेत. पूर्वी ज्या गरजा केवळ कुटुंबातील भागवल्या जात, त्याच गरजा आज समाजातील इतर दुय्यम समूहाकडून भागवल्या जात आहेत. अर्थात असे असले तरी प्रेम, वात्सल्य, आपुलकी या मानसिक गरजांच्या खऱ्या अर्थाने समाजात समाधानासाठी कुटुंबाची गरज पूर्वीपेक्षाही आज अधिक वाढलेली आहे. त्यामुळे भविष्य काळात देखील कुटुंब संस्था कोणत्या ना कोणत्या रूपाने अस्तित्वात राहतीलच यात शंका नाही. घटक आहे घटक 6वा विवाह व त्याचे प्रकार. व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक गरजांच्या पूर्तीशी निगडीत असलेल्या विवाह संस्था सार्वत्रिक स्वरूपाची असली तरी तिचे स्वरूप सर्वत्र एकसारखे नाही. प्रत्येक समाजातील मूल्यव्यवस्थेचा विवाह संबंधीवर अत्यंत प्रभाव असतो. समाजात प्रचलित असलेल्या मूल्यांनुसार विवाह संस्था समाजानुरूप निरूप वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आढळून येते. भारतीय समाजात हिंदू धर्मीयांमध्ये विवाह हा पवित्र अनिवार्य असा संस्कार मानला जातो. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मियांमध्ये विवाहाकडे एक सामाजिक करार म्हणून पाहिले जाते. घटस्फोटाविषयी देखील वरील दृष्टिकोनानुसार वेगळेपणा आढळतो. प्रस्तुत प्रवाहात विवाहाचा अर्थ विवाहाचे उद्दिष्ट तसेच भारतीय समाजातील विवाह विविध धर्मियांमधील विवाह संस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप यांसारख्या घटकांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. घटक आहे घटक 7वा नाती गोती. आप्तसंबंध आणि नातेसंबंध हा प्रत्येक समाजातील संघटनेचा गाभा आणि केंद्रबिंदू मानला आहे. भारतातील नाती व्यवस्थेचा सुसंगतवार अभ्यास प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर गोस गुरिये व डॉक्टर इरावती कर्वे यांनी केला आहे. आप्तसंबंधी यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. काही नातेसंबंध रक्तसंबंधाचे, काही विवाहबंध संबंधाचे निर्माण होतात, तर काही नातेसंबंध मांडलेले असतात. नातेवाईकांनी एकमेकांशी कसे वागावे याविषयी वेगवेगळ्या चालीरीती आढळतात. आप्तसंबंध व्यवस्था जर मजबूत असेल तर समाज संरचना अत्यंत मजबूत बनते. समाज संरचनेत विविध आप्तसंबंधी संज्ञांचे एक विविध संज्ञांचे व एकूण आप्तसंबंध व्यवस्थेचे महत्व अनेक विद्वानांनी स्पष्ट केले आहे. घटक 8वा आहे भारतातील नाती गोती. भारतातील आप्तसंबंध व्यवस्था विविधतापूर्ण तसेच गुंतागुंतीची आहे. कारण भारत हा भौगोलिक व सांस्कृतिक विविधता असलेला विशाल देश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेला आप्तसंबंध व्यवस्थांचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रस्तुत घटकात भारतातील वेगवेगळ्या भागातील भिन्न भिन्न आप्तसंबंध व्यवस्थेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुस्तक दुसरं पाहूया जाती वर्ग आणि भारतीय आदिवासी. यामध्ये देखील एकूण 8 घटकांचा समावेश आहे. त्यातला घटक पहिला आहे जाती. क्षेत्रीय विविधता व मूळ. भारतात भारतीय समाज व्यवस्थेतील जाती हे मुख्य वैशिष्ट्य आहे. जातीमुळे समाजाची उच्च निम्न स्तरात विभागणी झाली आहे. जाती हिंदू समाजाप्रमाणेच भारतातील इतरही धर्मीय दिसून येतात. जात जन्माने प्राप्त होते. जातीचा एक विशिष्ट व्यवसाय होता. तसे जाती आणि पोटजाती आतल्या विवाह केले जातात. जातीचे स्वरूप बंद वर्गासारखे असते. जातीचे प्रचलन वर्ग व्यवस्थेतून झाले असावे. ऋग्वेदात 4 वर्णांच्या उत्पत्तीचा निर्देश येतो. काही अभ्यासक वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा घेतात. इतके मात्र निश्चित की वर्ण व्यवस्था अखिल भारतीय स्तरावर स्वीकृत केलेली व्यवस्था दिसते. जातीच्या मुळासंबंधी वेगवेगळी मते मांडली आहेत. वर्ण व्यवस्थेतून ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी व्यवसायानुसार वांशिक भिन्नता इत्यादी जातीच्या वैशिष्ट्यात जन्मजात सदस्यता, संस्करण, विशिष्ट व्यवसाय, आतल्या आत विवाह, जाती संचालक, खान पानावर बंधने इत्यादी घटकांचा समावेश होतो. जातीत प्रादेशिक विविधता दिसून येते. नातेसंबंधांच्या अध्ययनातून हे स्पष्ट होते. जातीचा विशिष्ट व्यवसाय होता. व्यवसायाचे शुद्ध अशुद्ध असे प्रकार केले जातात. निम्न जातीचा व्यवसाय अशुद्ध होतो. जाती आणि बलुतेदारी पद्धती ही ग्रामीण भागातील वास्तव होते. आज या संबंधात बदल झाला आहे. प्रत्येक जातीय पंचायत असते. पंचायतीत वृद्ध लोकांचा आणि समाज
धुरी यांचा समावेश होईल. पंचायतीजवळ जाती व्यवहार नियंत्रणाची शक्ती होती. काही जातींची संख्या जास्त, भूमीवर मालकी, शैक्षणिक प्रगती आणि धार्मिक विधी विधानात उच्च स्थान असल्यामुळे त्यांना प्रभुत्वशाली जाती म्हणतात. प्रदेशापरत्वे वेगवेगळ्या जातीची सत्ता विशेषत्वाने दिसते. अशा प्रकारे जातीत विविधता दिसून येते. घटक दुसरा आहे जाती सातत्य व बदल. जाती ही एक अवृत्त व्यवस्था आहे असे नेहमी प्रतिपादन करण्यात येते, परंतु जातीचे वास्तविकरित्या अध्ययन केले असता जातीत परिवर्तनाचा सुद्धा प्रत्यय येतो. संस्कृतीकरण, पश्चिमातीकरण प्रक्रियेतून जातीच्या गतिशीलतेचा मदत झाली आहे. लोकशाही शासन प्रणाली, भारतीय संविधानातील तरतुदी, पंचायत राज, सर्व स्तरावरील लोकांचा राजकीय सहभाग, भूमी संबंधी केलेले कायदे, शिक्षणाचा प्रसार, समाज सुधारकांनी केलेली जागृती, आर्थिक जीवनात झालेला बदल, जाती सभांचे कार्य यांसारख्या अनेक कारणांमुळे जातीचे पूर्वपार ज्ञात असलेले ताठर स्वरूप बदललेले आहे. जाती हा सद्भाव स्तरीकरणाचा आधार उरलेला नाही, त्याऐवजी शिक्षण, कला कौशल्य, आर्थिक प्रगती, राजकीय सहभाग याने व्यक्तीचे स्थान आणि सामाजिक स्तर ठरत आहे. औद्योगिकरण, शहरीकरण, शिक्षणाच्या प्रभावाने जातीवर असलेला धार्मिक प्रभाव घटला आहे. ग्रामीण क्षेत्रातील बलुतेदारी पद्धती खिळखिळी झाली आहे. जाती आणि व्यवसायाचे साहचर्य जवळपास संपले असून क्षमतेनुसार लोक व्यवसायाची निवड करत आहेत. एक प्रकारे समाज बंद व्यवस्थेकडून खुल्या व्यवस्थेकडे संक्रमित होत आहे. जातीमध्ये अनुकूलनात्मक बदल घडत आहे हे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. त्यातून जातीचा राजकीय क्षेत्रातील प्रभाव वाढला आहे. जाती सभा याला हातभार लावला असून जाती सभा दबाव गटाचे कार्य करीत आहे. तिचा घटक आहे घटक तिसरा अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्ग. भारतातील समाजात अनुसूचित जाती आणि मागासवर्ग हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय बाबतीत अपेक्षित घटक आहे. घटनेच्या 341 कलमानुसार अनुसूचित जातीविषयी तरतूद करण्यात आली आहे. या जातींना अस्पृश्य म्हणत त्यांच्यावर अनेक बंधने होती, त्यामुळे त्यांना स्वउन्नती संधी मिळालेली दिसत नाही. प्रसूत अनुसूचित जाती समूह सजातीय नाही, त्यांच्यातही उच्च नियमितता आढळते. ऋग्वेद काळात वर्णव्यवस्था लवचिक होती, परंतु स्मृती काळापासून वर्गात ताठरता आली. संस्कृत साहित्यात अनुसूचित जातींचे पंचम भांडळ असे उल्लेख मिळतात. इंग्रज अकादमीपासून एक नवीन पर्व सुरू झाले. इंग्रजांचे धर्मनिरपेक्ष धोरण, औद्योगिकरण, शहरीकरण, नवीन कायदे, शिक्षणाच्या सोयी, दळणवळणीचे साधने यामुळे सामाजिक गतिशीलतेला संधी मिळाली. संस्कृतीकरणातून काही अनुसूचित जातीला गतिशीलता साध्य केली, परंतु ही सार्वत्रिक प्रक्रिया होऊ शकली नाही. संस्कृतीकरणापेक्षा पश्चिमात्यीकरणाचा प्रभाव जास्त पडला. काही क्षेत्रात ख्रिश्चन धर्माच्या स्वीकारातून गतिशीलता साध्य झाली. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या जागृतीवर अनुसूचित जाती आणि मागास वर्गात परिवर्तनाला चालना मिळाली. घटनात्मक संरक्षण कायदे, नोकऱ्यांतील राखीव जागा, अस्पृश्यतेचे उच्चाटन करणारा कायदा आणि लोकशाही प्रक्रियेतून जातीचे राजकीयकरण झाले. इतर जाती घटक संबंध ठेवू लागले. त्यातून उदग्र सक्रियकरण प्रत्ययास आले. तसेच विभिन्न अनुसूचित जाती व मागासलेले गट पक्षीय सूत्राने बांधले गेल्यामुळे समस्तर सक्रियकरण लक्षात आले. इतर मागासवर्गात 272 जातींचा समावेश करण्यात येतो. यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 52% आहे, मात्र त्यांच्यासाठी आरक्षण 27% आहे. भारतीय संविधानात इतर मागास जातीत तेली, कुणबी, लोहार, चुताळ, माळी अशा जाती येतात. या जाती शेतीशी संलग्न आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. मंडल आयोगापासून इतर मागासवर्गात समस्तर संघटन वाढत आहे. इतर मागासवर्गांचा निकष म्हणून जातीय घटकास मान्यता देण्यात आली आहे. पुढचा घटक आहे घटक चौथा, भारतातील वर्ण श्रेणी. भारतीय समाजात जाती हे वास्तव्य असले तरी वर्ग व्यवस्था प्रचलित होती. वर्गाला दर्जा समूह म्हणतात. समाजाचे आर्थिक आधारे उच्च, मध्यम आणि निम्न अशा 3 वर्गात विभागणी केली जाते. वर्गाची एक जीवनशैली असते. भारतातील ग्रामीण भागात जमीनदारी, सावकार, मध्यम शेतकरी, लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी असे वर्ग दिसतात. शहरी भागात भांडवलदार, मध्यम वर्ग, श्रमिक हे वर्ग आढळतात. वर्ग निर्मितीवर इंग्रजी शासनाचा विशेष परिणाम दिसतो. इंग्रजी जमीन महसुलासंबंधी जमीनदारी व रयतवारी पद्धती अंमलात आली. जमीनदारी पद्धतीत शासनाकडून जमिनीचा महसूल
वसूल करण्याची जबाबदारी जमीनदारावर आली. रयतवारी पद्धतीत शासन शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करीत असे. शेती व्यवस्थेतील बदलातून जमीनदार, सावकार, कुळे, बटाईदार, शेतमजूर असे वर्ग निर्माण झाले. ग्रामीण भागात लोहार, चांभार, कुंभार इत्यादी जातींचा कारागीर वर्गात समावेश होतो. परदेशी मालाच्या आणि यंत्रोत्पादित मालाच्या स्पर्धेत या कारागिरांची पिछेहाट झाली आणि ते शहराकडे स्थलांतरित झाले. औद्योगिकरण, शहरीकरण, दळणवळणाच्या साधनात वाढ, शासनाचे औद्योगिक धोरण, यातून शहरात भांडवलांचा वर्ग उदय, भांडवलदारांचा वर्ग उदय झाला. मध्यम व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्रातील लोक, पांढरपेशी लोकांचा मध्यम वर्गात समावेश झाला. शहरात लहान व्यापारी आणि दुकानदारांचा एक वर्ग दिसतो. कारखान्यात काम करणाऱ्या श्रमिकांचा वर्ग शहरात फार मोठ्या प्रमाणात दिसतो. ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेला अकुशल लोकांचा घरकाम, रिक्षा चालवणे, इमारती बांधणे, कचरा गोळा करणाऱ्यांचा असंघटित वर्ग प्रस्ताव प्रत्ययास येतो. पुढचा घटक आहे घटक पाचवा, सामाजिक रचना. या घटकात भारतातील आदिवासांची सामाजिक संरचना अभ्यासताना सामाजिक रचना आणि तिच्या बाह्य लक्षणांचा विचार केला आहे. सामाजिक व्यवस्थेशिवाय कोणताही सामाजिक संरचना कार्य करू शकत नाही. व्यवस्थेत संरचना समाविष्ट असते. संरचनेत मूलभूत घटक व्यक्ती असतात. या व्यक्तीच्या पारस्परिक संबंधातून संरचना अभिव्यक्त होते. संरचना स्थिर असते. बाह्य आणि अंतर्गत घटकांच्या प्रभावाने ती बदल घडून येतो. उदाहरणार्थ खासी कुटुंबात मातृसत्ताका पासून पितृसत्ताकांकडे चाललेली वाटचाल. भारतातील आदिवासांना वन्य जाती, जनजाती, मागासलेले हिंदू, अनुसूचित जनजाती अशा वैशिष्ट्ये वाचक संज्ञांनी संबोधले जाते. मात्र प्राचीन काळी कोणत्याही भाषेत जनजाती, आदिवास असे शब्द प्रचलित नव्हते. इंग्रजी राजवटीपासून अशा शब्दांचा वापर होऊ लागला. भारतातील प्राचीन साहित्यात कुसुंबे, इरुला, गोंड, संथाल, भिल्ल इत्यादी आदिवासांचा उल्लेख येतो. ब्रिटिश कालखंडात राज्यकर्त्यांच्या आदिवासी समवेत संपर्क आला. त्यांच्या हितांच्या संरक्षणासाठी कायदे करण्यात आले. हिंदू, मुस्लिम व इतर धार्मिक समूहांपासून त्यांना वेगळे करण्यात आले. आदिवासांचा धर्म जीववाद म्हणून ओळखण्यात आला. या क्षेत्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रवेश केला. सामाजिक संरचनेच्या बाह्य घटकात भौगोलिक, वांशिक, भाषा आणि लोकसंख्या आधाराचा निर्देश करण्यात येतो. त्यानुसार आदिवासी जीवांचे स्वरूप लक्षात येते. आदिवासी दऱ्याखोऱ्यात राहणारे असल्यामुळे त्यांचे जीवन पृथक असते असे म्हटले जाते. हे अंदमान बेटावर राहणाऱ्या चारवा आदिवास्यांबाबतीत खरे असले तरी इतर आदिवासी समाजांचा परस्परांशी आणि जवळच्या प्रगत समाजाशी संपर्क आणि आंतरक्रिया वाढली आहे. आदिवासींचे आर्थिक जीवन निसर्गावर अवलंबून आहे. त्यांच्या गरजा मर्यादित आहे. ते गरजे इतके उत्पादित करीत. पुढील सखोल लागवडीची शेती नवीन तंत्राचा वापर करून लागल्यामुळे उत्पादनात वाढ झाली. आदिवासी आर्थिक जीवनात खाद्य संकलन व शिकारी अवस्था, स्थानांतरित शेती, स्थायी शेती, कारागीर, पशुपालक, लोककलाकार आणि औद्योगिक श्रमिक अशा 7 भागांचा समावेश करण्यात येतो. आदिवासी आर्थिक जीवनात काही भागांचे संमिश्रण दिसून येते. उदाहरणार्थ गोंड आदिवासी फळे मुळे गोळा करतात, शिकार करतात, तसेच स्थानांतरित शेती करतात. औद्योगिक क्षेत्रातील आदिवासी श्रमिकांचे परंपरागत आर्थिक जीवनापासून वेगळेपण स्पष्ट होते. ते शहरात राहतात. त्यांचे उत्पन्न नियम असते. त्यांचे जीवन नियमित असते. त्यांच्या जीवनात संमिश्रण आढळत नाही. आदिवासांच्या आर्थिक जीवनात बदल होत आहे. वनरात अरण्यात राहणाऱ्या आदिवासांचे जीवन परंपरागत आहे. परंतु ग्रामीण शहरी वस्तीच्या जवळ राहणाऱ्या आदिवासींच्या आर्थिक जीवनात परिवर्तन होत आहे. शासनाने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या योजनांचे ते फलित आहे. त्याचबरोबर सावकार, ठेकेदार, जंगलचे अधिकारी, व्यापारी यांनी त्यांचे शोषण चालवले आहे. वन्य क्षेत्रात धरणे, जलविद्युत प्रकल्प, उद्योग धंदे यांसारखे प्रकल्प उभारल्यामुळे आदिवासांच्या विस्थापनाचा प्रश्न उद्भवला आहे. असे असले तरी या क्षेत्रातील शासनाने केलेले कायदे, शिक्षणाच्या सोयी, रस्ते, आरोग्याच्या सोयी, कृषी क्षेत्रासंबंधी योजनांमुळे आदिवासी आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. पुढचा घटक आहे घटक 6वा, आदिवासांची सामाजिक संरचना. समाजातील संरचनेच्या अंतर्गत घटकात कुलसंघटन, कुटुंब, विवाह आणि सत्तेचा म्हणजे धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवनाचा समावेश होतो. फक्त तोंडा आणि कुकी आदिवासींमध्ये जनजातीर्धन, गोंडांमध्ये बहुकुल संघटन विद्यमान आहे. मांडिया गोंड महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वसलेले आहे. ते द्रविडियन वंशाचे असून गोंडी भाषा बोलतात. मांडिया गोंडाचे 2 भाग
आहे. जसे बडा माडिया आणि छोटा माडिया, माडियामध्ये पितृसत्ता कुटुंब असून एक विवाह प्रचलित आहे. काही वेळा बहुपत्नी विवाह आढळतो, त्यांना घटस्फोट मान्य असून विधवा पुनर्विवाह संमती आहे. माडिया गोंडात चार बहुकुल संघटन भातृके दिसून येतात. ही भातृके बहुविवाह बहिविवाही आहेत. या भातृकांचे देवक वेगळे आहे. गोंड आपल्या धर्मास कोईतूर धर्म म्हणतात. फेर सापेंची पूजा करतात. त्यांच्यात गोतूर ही सामाजिक आर्थिक धार्मिक कार्य करणारी संघटना आहे. मांडिया गोंडात पंचायत महत्वाची संस्था आहे. या संस्थेचे ग्राम जीवनावर नियंत्रण असते. माडिया गोंडाचे जीवन बदलत आहे. त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरको विदर्भातील अमरावती जिल्हा चिखलदरा धारणी परिसरात राहतात. सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात त्यांची वस्ती आहे. कोरकू प्रोटो ऑस्ट्रेलाइड वंशाचे असून ते कोरकू भाषा बोलतात. या भाषेला लिपी नाही. ही भाषा ऑस्ट्रिक गटात मोडते. कोरकू स्वतःला रावण वंशी मानतात व ते रावण मेघनाथाची पूजा करतात. त्यांच्याबरोबर अनेक हिंदू देवताही पूजा करतात. कोरकूंचे क्षेत्रीय आधारे चार गटात विभाजन केले जाते. कोरकूंचे कुटुंब पितृसत्ता पितृवंशीय आणि पितृस्थानीय आहे. त्यांच्यात एक विवाह संमत आहे. बहुपत्नी प्रथा तुरळक आढळते. घटस्फोट मान्य असून विधवा पुनर्विवाह संमत आहे. कोरकू आदिवासींची अनेक कुले असून प्रत्येक कुलाचे चिन्ह देवक आहे. या देवकांसंबंधी अनेक कथा आढळतात. कोरकू निसर्ग पूजक आहेत. ते हिंदूंच्या देवदेवतांची पूजा करतात. मंथुआ गोमाज ही ग्राम देवता महत्वाची मानली आहे. धार्मिक कार्यांचे मार्गदर्शन भूमिका करतो. त्यांचे आर्थिक जीवन निसर्गावर अवलंबून असते. ते सखोल लागवडीची शेती करतात. कोरकूंमध्ये पंचायत ही महत्वाची संस्था असते. पंचायत लोकजीवनाचे नियंत्रण करते. भांडण तंटे सोडविते. सह्याद्री पर्वताच्या परिसरात वारली राहतात. त्यांच्या भाषेला वारली भाषा म्हणतात. त्यांची महत्त्व लोकवस्ती ठाणे जिल्ह्यात आहे. वारलीचे तीन प्रादेशिक भेद आहेत, जसे मुरडे, डावरा आणि मिहिरी. या तीनही पोट जमाती अंतर्विवाह आहेत. वारली आदिवासींचे कुटुंब पितृसत्ताक आहे. त्यांच्यात एक विवाह मान्य असून बहुपत्नीचे विवाह संमती देण्यात येते. विवाहात ढवलेरी ही ढवलेरीचे महत्व आहे. मुलीला देश द्यावा लागतो. त्यांच्यात सेवा विवाह प्रचलित आहे. घटस्फोटाला फरकत म्हणतात. विधवा तसेच घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह होतो. वारली समाजात कुल संघटन महत्वाचे आहे. कुल बहिर्विवाहाचे कठोरपणे पालन केले जाते. वारली लोकांच्या धर्मांवर हिंदू धर्माचा प्रभाव दिसतो. ते हिंदू देवदेवतांची पूजा करतात. निसर्गातील विविध घटकांना त्यांनी देवत्व दिले आहे. वाघ्या ही त्यांची ग्रामदेवता. वारली फळे मुळे गोळा करणे, शिकार करणे, मासेमारी, पशुपालन, गवत कापणे, मजुरी करणे इत्यादी व्यवसाय करतात. अनेक वारली वेठबिगार म्हणून काम करीत होते. आता वेठबिगारी संपुष्टात आली. वारली सखोल लागवडीची शेती करून लागले आहेत. पाडे खोत हा वाड्याचा प्रमुख असतो. वारली पंचायत ही महत्वाची संस्था असते. पंचायतीद्वारे लोकव्यवहाराचे नियमन केले जाते. तंटे सोडविले जातात. न्यायदान केले जाते. भिल्ल उत्तर पूर्व महाराष्ट्रात धुळे जळगावच्या परिसरात वसले आहे. प्रोटो ऑस्ट्रेलाइड वंशाचे असून भिल्ल भाषा बोलतात. ही भाषा द्रविडियन भाषा गटात येते. भिल्ल ऋग्वेद काळापासून येथील रहिवासी आहेत. रामायण महाभारत भिल्लांचे उल्लेख प्राप्त होतात. भिल्लांच्या अनेक पोट जमाती आहेत. तडवी भिल्लांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. भिल्लांचे कुटुंब पितृसत्ताक पितृवंशीय आणि पितृस्थानीय आहे. त्यांच्यात एक विवाह सर्वत्र विद्यमान असून बहुपत्नी विवाहास मान्यता होती. त्यांच्यात वधू मूल्य देण्याची पद्धती आहे. सेवा विवाह पलायन विवाह आढळतो. भिल्लांमध्ये विधवा पुनर्विवाह घटस्फोटाला संमती आहे. भिल्लांमध्ये कुल संघटन महत्वाचे आहे. त्यात अनेक रक्त संबंधी वंशाचा समावेश होतो. प्रत्येक कुलाचे कुलचिन्ह असते. ते पशु पक्षी सजीव निर्जीव प्राणी काहीही असू शकते. भिल्ल निसर्ग पूजक आहे. चंद्र सूर्य आकाश टेकड्या अग्नीची ते पूजा करतात. त्यांचा जादूवर विश्वास आहे. त्यांच्या धर्मावर हिंदू धर्माचा प्रभाव दिसतो. भिल्ल पंचायतीत वृद्धांचा समावेश असतो. पंचायतीचा प्रमुख नाईक असतो. भिल्लांच्या आर्थिक धार्मिक राजकीय जीवनात बदल होत आहे.
पुढचा घटक आहे घटक सातवा आदिवासांचे धार्मिक जीवन. आदिवासी समाजातील धर्मांचे स्वरूप सरळ आणि साधे वर्णनात्मक आहे असे वाटत असले तरी या धर्मात अलौकिक शक्तीवर विश्वास, मानवाचा त्या शक्तीशी संबंध आणि हा संबंध स्थापन करण्यासाठी विधीचा समावेश होतो. आदिवासांच्या जीवन पद्धतीत म्हणजे सामाजिक आर्थिक जीवनात धर्म गुंतलेला असतो हे निलगिरी पर्वतावर राहणाऱ्या तोडा आदिवासींच्या उदाहरणावरून लक्षात येते. आदिवासी धर्मात स्थळ काळ आणि भाषा घटक महत्वाचे असून विधी विधानांच्या भाषेत मंत्र हावभाव ध्वनी आणि नियमावर लक्ष केंद्रित केले आहे. आदिवासी धर्मावर हिंदू आणि ख्रिश्चन धर्मांचा प्रभाव विभिन्न क्षेत्रात पडलेला दिसतो. इंग्रजी अनुदानित ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढतो. उत्तर पूर्व क्षेत्रात नागा मिझो गारो आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. उत्तर प्रदेशातील खासा बारू मध्य भारतातील चेरो हिमालय क्षेत्रातील भाटिया संथाल बाउली भिल्ल कातकरी वारली कोरकू ग्रामीण भागात राहणारे गोंड इत्यादी आदिवासी हिंदू जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे. आदिवासी क्षेत्रात ताना भगत चळवळ आणि बिरसा मुंडाच चळवळ प्रख्यात आहे. या चळवळी शोषणाविरुद्ध असल्या तरी त्याहून हिंदूकरणाला गती मिळाली आहे. पुढचा घटक आहे घटक आठवा आदिवासी व आधुनिकता. आदिवासी दुर्गम प्रदेशात राहतात. ही पृथकता नंतरच्या म्हणजे 19व्या शतकापासून कमी झाली. या आदिवासी समुदायांपैकी काही घटकांचा आणि काही भागात संपूर्ण आदिवासी समुदायांचा मिशनरी शासकीय अधिकारी व्यापारी जमीनदार ठेकेदार यांच्याशी संपर्क आला. आसपासच्या ग्रामीण आणि शहरी जीवनात त्यांचे येणे जाणे वाढले. या भागात चहाचे मळे कोळशाच्या खाणी कॉफीचे मळे पोलादाचे कारखाने उभारण्यात आले. या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत आदिवासांना नवीन व्यवसाय नोकरी क्षेत्रात प्रवेश मिळाला. त्यांच्यात स्थानिक गतिशीलता व्यावसायिक गतिशीलता प्रत्यय झाली. ते अकुशल श्रमिक म्हणून काम करू लागले. त्यांच्या पेहरा वाद संबंधात बदल झाला आणि शिक्षणाचे महत्व कळले. हे सर्व घडले असले तरी मूळ जीवनापासून त्यांची पारकत झाली. भूमीवरचा अधिकार संपला. बेकारी गरीब त्यांच्या जीवनात आली. आदिवासी विस्थापित झाले. अधिक आधुनिकीकरणावर मिशनऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी धर्म प्रसारणासाठी शाळा वसतिगृहे दवाखाने उघडले आणि या माध्यमातून धर्मप्रसार केला. नागालँड मिझोराम भागात याचा विशेष प्रत्यय येतो. परंतु मिशनऱ्यांमुळे पाश्चिमात्यीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजी भाषा साहित्य रोमन लिपी पेहरावार शिष्टाचार शिक्षणाचे महत्व आदिवासींना कळले. पाश्चिमात्यीकरणातून आधुनिकीकरणाला वाचन मिळाले. ख्रिश्चन मिशनरी स्वयंसेवी संस्था शासकीय योजनातून आदिवासी क्षेत्रात आश्रमशाळा उघडण्यात आली. मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. नोकरीत राखीव जागांची तरतूद करण्यात आली. आदिवासींचा शिक्षण क्षेत्रात उद्योगात प्रवेश झाला. लोक विविध पदे भूषवू लागली. यातून आधुनिकीकरणाचा प्रोत्साहन प्राप्त झाले. तोडा कोरकू आदिवासी जीवनाचा आढावा घेतला तर या आदिवासी समूहात आधुनिकीकरणाची प्रक्रिया मंद गतीने संपन्न होत असल्याचे प्रत्यासात येते. या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की आदिवासी समुदायात विविधता आहे. ते वेगवेगळ्या सांस्कृतिक स्तरातील आहेत. सर्वच आदिवासी समाजांचा गैर आदिवासी समाजाशी सारखा संपर्क नाही. औद्योगिकरणाचा शिक्षणाचा लाभ सर्वांना सारख्या प्रमाणात मिळालेला नाही. त्यामुळे आदिवासी समुदायात आधुनिकीकरणाची मात्रा वेगवेगळी दिसून येते. अंदमान बेटात राहणाऱ्या ओंगे चारवा सेंटिनली या आदिवासींना आधुनिकीकरणाचा स्पर्श सुद्धा झालेला नाही. आता पुस्तक तिसरे पाहूया. भारतीय खेडी अर्थ व राजकारण याच्यात 6 घटकांचा समावेश आहे. त्यातला घटक पहिला आहे भारतीय खेड्यांचे स्वरूप आणि प्रकार. भारत हा खेड्यांचा देश आहे. प्राचीन काळापासून भारतात खेड्यांचे अस्तित्व आहे. खेडी आकार आणि वसाहत स्वरूपाने व्यवसायाने वेगळी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरापेक्षा वेगळी आहे. ही खेडी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक काळ व अवस्थेत बदलत गेली आहेत. भारत त्यातील खेडी एकसारखी नाही. स्थिरता आकार वसाहत स्वरूप व्यवसाय रचना जमीन मालकी या पातळीवर खेड्यांचे अनेक प्रकार पाडले जातात. वरवर पाहता सारख्या वाटणाऱ्या खेड्यांचे विविध निकष किंवा आधारवर आपल्याला वर्गीकरण करता येते. भेद पाहता येतात. खेड्यांचे हे विविध प्रकार भारतीय खेड्यांचे सम्यक दर्शन घडवतात. पुढचा घटक आहे घटक दुसरा खेड्यांची सामाजिक व धार्मिक स्थिती. ग्रामीण समाज शहरी समाजाच्या तुलनेत वेगळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रामीण समाज रचना व धर्म यांचे वेगळे पण ठळकपणे जाणवते. ग्रामीण भारतीय समाजातील स्तरीकरण हे जातीच्या आधारावर झालेले आहे. पण वर्गीय पातळीवर धार्मिक दर्जाच्या आधारावर उच्च नीचताही खेड्यात आढळते. ग्रामीण कुटुंब आकाराने मोठे विस्तारित
संयुक्त स्वरूपाचे असून नातेसंबंध घनिष्ठ व्यापक पितृसत्ताक असेच आहे. ग्रामीण धर्म खेड्याच्या नैसर्गिक सामाजिक आर्थिक घटकांची मिळता जुळता असा प्रभाव आहे. धर्माचा सर्वच समाज घटकांवर प्रभाव आहे. आधुनिक काळात शहरांच्या नव्या मूल्यांच्या शिक्षणाच्या शासन पद्धतीच्या व प्रभावाने ग्रामीण भागात धर्माचे स्वरूप बदलत आहे. घटक तिसरा आहे खेडे आणि राजकीय नेतृत्व. भारतीय खेडे ही प्राचीन काळापासून राजकीय दृष्ट्या स्वायत्त स्वावलंबी व समर्थ होती. ब्रिटिश काळात खेड्याची स्वयंपूर्णता स्वावलंबन कमी झाले. ग्राम पंचायती कमजोर झाल्या. त्यांना नव्याने ताकद देण्यासाठी व भारतीय लोकशाही सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आधुनिक त्रिस्तरीय पंचायती राज्य अस्तित्वात आले. पंचायती राज्यातून निर्माण झालेले ग्रामीण राजकीय परिवर्तन व नव्या नेतृत्वाची उभारणी यामुळे खेड्याची पारंपरिक राजकीय संरचना बदलली. ग्रामसत्तेत दुर्बल घटकांनाही समावले गेले. तरीही ग्रामीण स्वराज्य व ग्रामीण नेतृत्व सर्वंकष ग्रामीण विकासाची उद्दिष्टे गाठण्यात बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरत आहे. पंचायती राज्यातील रचनात्मक त्रुटी, ग्रामीण सामाजिक आर्थिक स्थिती, जातीय पक्षीय जातीय पक्षीय विद्वेष आणि मर्यादित कुवतींचे ग्रामीण नेतृत्व यामुळे आदर्श ग्राम स्वराज्य निर्माण झाले नाही. तरीही त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतींनी ग्राम नेतृत्वाने आशयदायक चित्र उभे केले आहे. पुढचा घटक आहे घटक चौथा, महाराष्ट्रातील खेडे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वेगळेपण प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 1960 नंतरच्या महाराष्ट्राला राजकीय स्वायत्तता, एक मराठी भाषिकांचे राज्य हा दर्जा मिळाला. समृद्ध सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला महाराष्ट्र प्रादेशिक सांस्कृतिक जातीय धार्मिक विविधतेने संपन्न असा आहे. ग्रामरचना वसाहती या दृष्टीनेही महाराष्ट्रातील खेडी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील खेड्यांच्या या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक परिस्थितीचे अध्ययन करून ग्रामीण महाराष्ट्राचे स्वरूप व्यक्त करण्याचा प्रयत्न त्रिनाअत्रे डॉक्टर इरावती कर्वे सॉरी डॉक्टर दंडेकर जगताप डॉक्टर गारे यांसारख्या अभ्यासकांनी केला आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या काही खास समस्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपक्रम विशेष योजना प्रभावीपणे राबवल्या. अर्थात तरीही सर्वांगीण ग्रामविकासाच्या दृष्टीने हे प्रयत्न अपुरे आहेत. त्यांना पूर्णत्व देण्याच्या हेतूने वंचित मागास खेड्यांना आत्मनिर्भर सबल करण्यासाठी महाराष्ट्रात विविध स्वयंसेवी संघटनांनी भरीव योजना योगदान दिले आहे. ग्रामीण पुनर्रचनेच्या कार्यामधील त्यांच्या योगदानाचा आढावा आपण घेतला आहे. पुढचा घटक आहे घटक पाचवा, ग्रामीण अर्थव्यवस्था. दुर्मिळ गरजा भागविणाऱ्या वस्तू सेवा यांच्या उत्पादन वितरणाशी संबंधित असणाऱ्या क्रिया प्रक्रियांची संरचना म्हणजे आर्थिक व्यवस्था होय. ग्रामीण भारताची आर्थिक व्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर जाती आधारित विषम अशा व्यवसाय रचना बलुतेदारी आणि निसर्गावर अवलंबून आहे. भारतीय शेती निसर्गावलंबन भांडवलाचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा तुटवडा, शेतीची हंगामी सोय, ग्रामीण मनुष्यबळाचा कमी असलेला दर्जा, विषमता इत्यादी कारणाने मागासलेली आहे. भारतीय खेड्यांच्या विविध आर्थिक समस्यांवर मात करून विकास साधण्याच्या हेतूने पंचवार्षिक योजना, समुदाय विकास योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना, जमीन सुधारणा कायदे, पंचायती राजाला बळकटी देणाऱ्या तरतुदी व इतर अनेक कार्यक्रम उपक्रम हाती घेतले. शासकीय यंत्रणेच्या मर्यादा, वरिष्ठ जाती वर्गाचे वर्चस्व, विषमता, जातीयता, शेतीचे मागासलेपण, भ्रष्टाचार, दुबळ्या घटकांचा असहभाग, अतिरिक्त सरकारीकरण, ग्रामीण निरक्षरता, लोकसंख्येचा संसाधनावरील ताण, बेकारी व दारिद्र्याची व्यापकता इत्यादी अनेक कारणाने हे विकास कार्यक्रम फारसे परिणामकारक ठरले नाही. ग्रामीण राजकीय नेते, उच्च भूवर्ग, वरिष्ठ जाती, मोठे शेतकरी यांनाच विकासाचे अधिकाधिक फायदे मिळाले. ग्रामीण लहान शेतकरी, भूमिहीन, आदिवासी, दलित स्त्रिया पारंपरिक व्यावसायिक विकासापासून वंचित राहिले. 1991 पासून गॅट कराराचा स्वीकार करून भारताने जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण यांचा खुलेपणाने स्वीकार केला. यातून ग्रामोद्योगांचा ऱ्हास, बेकारीतील वाढ, परदेशी उत्पादनाशी
अन्याय स्पर्धा, कल्याणकारी योजनांना कात्री, शेतकऱ्यांच्या सबसिडींना कात्री, चंगळवादी उपभोगवादी मूल्यांचा प्रसार, अशी अनेक अरिष्ट निर्माण झाली. जागतिकीकरण मुक्त अर्थव्यवस्था यांचा नियोजित थोड्या थोड्या प्रमाणात स्वीकार, त्यांच्या समस्यांवरील तातडीची उपाययोजना, देशी उद्योगांना संरक्षण, ग्रामीण गरीब दुबळ्यांना संरक्षण, अशा मार्गाने जागतिकीकरणाच्या अरिष्टांवर मात करण्यात येईल. प्रचलित सरकारी विकास योजनांमधील त्रुटी, ग्रामस्थांनी ची उदासीनता, दुबळ्या वर्गांचा असहभाग, विषमता, पिळवणूक, नैसर्गिक साधनांचा वेगाने होणारा ऱ्हास, प्रदूषण, शेती, लघु उद्योगांचे मागासलेपण, या अडचणींवर मात करणारा पर्यायी विकास, चिरस्थायी किंवा चिरंजीव विकास हा ग्रामीण विकासाचा आदर्श पर्याय समोर येत आहे. पुढचा घटक आहे घटक सहावा, शहरी अर्थव्यवस्था. मानवी सामाजिक उत्क्रांती आणि प्रगतीच्या प्रक्रियेत आधी खेडी आणि नंतर शहरे उदयास आली. या शहरांचे स्वरूप खेड्यांपेक्षा अनेक बाजूंनी वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण असे बनले. मानवी इतिहासात शहरांचे स्वरूप बदलत गेले. भारतातही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या शहरांचे स्वरूप व त्यांची आर्थिक स्थिती उत्तरोत्तर बदलत गेली. नवे तंत्रज्ञान, विज्ञान आणि ग्रामीण भागात अतिरिक्त उत्पादनाने भांडवल गाठीशी असलेल्या वर्गाच्या उदयामुळे शहरात कारखाने, उत्पादन पद्धती, उद्योगधंदे उदयाला आले. शहरांचे आर्थिक चित्र त्यानंतर वेगाने पालटत गेले. शहरीकरण, औद्योगिकरण या मार्गाने शहरांचा विस्तार व तर खेड्यांचा संकोच होऊ लागला. नव्या आर्थिक स्थितीमुळे शहरांच्या जीवनमानात वाढ झाली, पण दारिद्र्य, बेकारी, विषमता, बकाली, वर्गीय संघर्ष, प्रदूषण, परामितीकरण अशा अनेक आर्थिक समस्याही गंभीर बनत गेल्या. शहरी अर्थव्यवस्थेचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे असलेले नाते संतुलित सुरळीत राखून शहर नियोजन, लघु उद्योगांना चालना, विषमता, मक्तेदारीवर नियंत्रण, प्रदूषण नियंत्रणाचे कायदे, निसर्गाची समृद्धी राखत केलेला कार्यक्रम, लोकसंख्या नियंत्रण आदी मार्गाने शहरी अर्थव्यवस्थेच्या समस्यांवर उपाय शोधता येतील. अशा प्रकारे आपण इथे एकूण दोन पुस्तकांचा म्हणजे 222 आणि 223 या पुस्तकांचा परत एकदा अभ्यास केलेला आहे. पुस्तक 222 आहे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ, आणि पुस्तक 223 आहे भारतीय समाज. धन्यवाद.